घ्या घ्या पटलं तर 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 घ्या So put your hands up in the air. Say this line 1, 2, 3, 4 every time. Love it, love it. Everybody gonna just love it. Hear this joke. Partner tar gaya. Patla tar gaya. Patla tar gaya. Patla tar gaya. Patla tar gaya. या महाराज या, अजून थोड्या वेळ वाट बघून तुमच्याकरता विमानच पाठवणार होतो. हो हे विमानाचं बोलला नाही साधी, बाईक आणली नसती ना मी. हो बरं, चल भंकास सोड, बोलावून कशाला घेतलंस ते सांग. आयला हे काय, ही काय वेळ आहे? त्याच्यासाठी तुला बोलवलंय. मला सांगा तारीख किती? हे विचारायला तुम्हाला इथे बोलवलंयस? अरे साधी कॅलेंडर पण घेण्याची ऐपत नाही तुझी. एक फालतू जोक मारू नकोस यार प्लीज. मला माहिती आज तारीख किती येते. आज 30 डिसेंबर आहे. अच्छा, म्हणजे हे सांगण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंयस? तू जरा आता तोंड बंद करून मी काय सांगतो ते ऐक. तुला कान उघडे ठेवून ऐक असं म्हणायचं का? मी बोलू का नको? बोल ना बोल ना. अरे त्याचसाठी तर मी आलोय. मी तुला इथे आज उद्याच्या रात्रीच म्हणजे 31 डिसेंबर नाईट त्याचं प्लॅनिंग करण्याकरता बोलवलंय. 31 डिसेंबर नाईट? येस. त्याचं प्लॅनिंग? अरे असं काय विचारतोयस तू? लग्नानंतर आपण एका तरी कार्यक्रमाचं प्लॅनिंग आपल्या मर्जीने केलंय का? नाही ना. बरोबर आहे तुझं, पण उद्या आपल्याला तशी संधी मिळाली आहे म्हणूनच मी तुला इथे बोलवलंय. म्हणजे? मी नाही समजलो. मी आहे ना तुला समजवून सांगायला. मला एक सांग, डिलिव्हरी करता तुझी बायको माहेरी गेली आहे, बरोबर? बरोबर. हा, माझी पण बायको आज कधी नाही ते माहेरी गेली आहे 31 डिसेंबर साजरा करायला. आईला ये तो सोने पे सुहाग आहे. ठरलं तर मग येस, उद्याची रात्र आपली रात्र. अरे खाओ पियो ऐश करो. हे बघ, मी तर आता बसून सुरुवात केली आहे. बोल बसतो. ऐ ना नाही, अति काही बरी नाही. घ्या होम मिनिस्टर. आईला माहेरी गेली तरी पिच्छा नाही सोडणार. बोल डार्लिंग, हा काय आलोच, 10 मिनिटात पोहोचलोच. ओके बाय. आईला हे म्हणजे ना, आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावायला जावं लागतं ना, तसं रोज मला हिच्या माहेरी हजेरी लावायला जावं लागतं. अरे एक वेळ पोलिसांचा तुरुंगवास परवडला, पण बायकोची नजर काही नको रे बाबा. चला पळतो. उद्या ऑफिस मध्ये पोहोचलास की लगेच मला फोन कर, मग तुला सांगतो रात्री कुठे भेटायचं ते. ओके डन डन येस. लगे रह. आदिती, म्हणजे मला जो काही उशीर झाला नाही, माझी काही चूक नाही, मी अगदी वेळेवर घरातनं निघालो होतो, पण रस्त्याची कामं इतकी चालू आहेत ना, ट्रॅफिक जॅम, रस्त्यावर ना चालायलाही जागा नव्हती. रिलॅक्स रिलॅक्स, तू आधी आत तर ये 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 शांतपणे बस बस, मी तुझ्यासाठी पाणी आणते. हा
कमाल आहे, मला अर्धा तास उशीर झाला तरी एवढी शांत. एव्हाना प्रश्नांचा भडीमार सुरू करायला हवा होता. एवढा वेळ कशाला झाला? वेळ होणार होता तर रिंग करायचीस. घोरत पडला असेल घरी, कुठेतरी भेटली असेल वाटे. कॉलेजची सखी रितेश. अरे पाणी, तू काय भर दिवसा स्वप्न बिप्न बघायला लागलास की काय? हो ना, बाळ, आपलं बाळ आलं होत ना स्वप्नात. खरच? काय म्हणाल? त्यानं बाळ काय म्हणणार, त्यानं बाळाला काही बोलता येत का? शिव करून गेला. गुड जोक. तू चहा घेणारस? नाही नको. आई बाबा कुठे? बाबा गेलेत ऑफिस मध्ये आणि आई गेली इकडेच भाजी आणायला मार्केट मध्ये. अरे पा, म्हणजे आपल्याला रान मकळं. एक पुराचा बाप होशील तू, तरी अंगातला चावटपणा काही जात नाही तुझ्या. अरे बाप, बाप होणार आहे. बाप होणार आहे म्हणजे काय, म्हातारा नाही होणार आहे. माहितीये मला. बर, ते जाऊ दे. रितेश, तू उद्या रात्री मला चौपाटीवर नेशील फिरायला? उद्या का? उद्या काय, आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. उद्या 31 डिसेंबर आहे. जाणाऱ्या वर्षाची शेवटची रात्र आणि येणाऱ्या नवीन वर्षाची पहिली पहाट मला तुझ्या बरोबर घालवायची गेल्या वर्षीप्रमाणे. चल ना, आपण गेटवे ऑफ इंडियाला जाऊ, चौपाटीवर बसून गप्पा मारू, खूप खूप फिरू. अशा दिवसात इतर बायकांना खायचे डोहायला लागतात, हिला फिरायचे लागले. येणार पोरग बहुतेक टुरिस्ट कंपनी काढतय. आपला प्लॅन बोंबलला. तू काय पटपुटतोयस? कसला प्लॅन? कसला प्लॅन? हेच या अवस्थेत तुझा असला कसला प्लॅन? धोकधोक नाही का होणार? मला चालेल. तसही मला पुढचे 5-6 महिने कुठे जाता येणार आहे का? तू मला नेणार आहेस की नाही तेवढं सांग. आता कळलं, मगाच पासून एवढ्या शांतपणे आमचं स्वागत कसं काय करताय? तुला काय बोलायचं ते मोठ्याने बोल ना. मनातल्या मनात कसला पुटपुट सारखा सारखा? काही नाही, शांत हो, तू शांत हो. उद्या आपण जाऊ, ओके? रितेश, आय लव यू सो मच. आज बायकोने तर घर कसं शांत शांत वाटतंय. लवली, अशी मस्त संध्याकाळ, थंडगार वारा आणि सोबत चिल्ड बियर. आहा, आज माझ्यासारखा सुखी मीच. आज 30 डिसेंबर, हातात बियर चांगलास. उद्या 31 डिसेंबर, डायरेक्ट ट्रम्पचा खंबाच. लवली. आता कोणाला मारायला? वैताग आहे. मस्त बियर प्यायला बसलो होतो तेवढ्यात कोण कडमडलं. आत्ताच हे सगळ्यांची कामं निघतात. अरे का तू काय झालं? मला असं अचानक बघून बोबडी का वळली तुझी? कुठे वळली? कोण वळली? बाजूला. कशाला? श्रेयस, बाजूला. हो, कशाला? बाजूला. आधी अगं, पण तू काय आलीस? का म्हणजे अचानक कशी काय आलीस? तू आधी मला सांग, मी घरात नसताना तुझं काय चाललं होतं? तू इतका का घाबरलाय? इथे बसून तुझी वाट बघत होतो. कधी? बाजूला. तू बाजूला. हो, बियर. बियर कुठे? अरे बाबा, कुठे आणली? मी नसताना ना तुझे सगळे उद्योग चालणार मला माहित होत. काय झालं? काय सांगू. हा, तुझा विरह सहन होत नव्हता डिअर, म्हणून म्हटलं प्यावी थोडी बियर. मस्त आहे ना? खूप छान, खूप छान. काय प्रेम होत चाललं ना बायकोवर बियर सारखं. आता आले ना मी. हो, फेकून देते बियर. तुम्हाला ना नुसते कारण पाहिजे दारू प्यायला. असं काय? दुःख झालं तर दुःख विसरण्यासाठी, आनंद झाला तर तो सेलिब्रेट करण्यासाठी. परफेक्ट. फेकतोय का? फेकू मी आता. फेकतो. तू शांत हो, शांत. काय शांत हो? फेकती आधी. अरे 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 अरे, असं का चेहरा दिसतोय तुझा? का? किती दमलीस तू सोन्या? बस शांतपणे बस. किती दमलीस तू सोन्या? बघ, मी ना तुझ्याकरता थंडगार बियर आणतो. काय ते? चहा, चहा. मस्त गरमागरम चहा आणतो.
म्हणूनच ह्या एकट्याला सोडून मी कुठे जात नाही. एक दिवस माहेरी गेलं नाही तर घरात बिअरची बाटली. आठवडाभर जर का मी कुठे गेले ना तर घरातला हा दारूचा अड्डा करून ठेवेल. चहात साखरच टाक रे, नाहीतर मला द्यायचा म्हणून टाकशील मीठ. अख्खा डबाच होतो साखरेचा. माझ्या जखमीवर मीठ चोवलंयस ना, त्या आनंदात प्यायचा असेल गोड गोड चहा. आल्या आल्या कटकट सुरू. लग्न झाल्यापासून कधी शांतता नाही मिळाली. झक मारली लग्न केलं असं झालंय. आजच्या दिवसात चहा मिळणार आहे का? आले आले. हे गे चहा. किती गरम आहे. चहा चहा चहा. तुला नाही मान लागो. बरोबर आहे, बिअर ढोसायची इच्छा होती ना. चहा कसा जाईल कशा खाली. असो शांत शांत आणि चहा पी, नाही तर काय चहाही थंड होईल. ऑलरेडी थंड वाया गेलाय आणि चहाही वाया जायचा. आणि मला सांग, कॉल इज टू कॉल इज आय मीन अचानक कशी काय आलीस? परवा येणार होतीस ना. सोनूचा फोन आला होता कॅन्सल झाला म्हणून. आईला त्या सोनूच्या काय झालं ग? सोनूचा प्रॉब्लेम. सासूबाई आजारी पडल्यात तिच्या. हीच वेळ मिळाली म्हातारीला. वेळ मिळाला नसेल सोनूला. हो ना, म्हणून तर कॅन्सल झालं. मग मी पण म्हणाले तिथं राहून मी काय करू एकटी, त्यापेक्षा मी माझ्या घरी जाते. लवली अच्छा झालं सोनू. बघायचं होतं मला इकडे येऊन. मी घरात नसताना ना तुझे काय काय प्रताप चालतात ते. हो फेकतोय फेकतोय. ओरडली नाही तरी मला ऐकू आलं. मॅडम माझं काम नक्की होईल ना. हे बघा वैतागिया साहेब पाहिले मी, तुमचं काम होऊन जाईल. सकाळी सकाळी या कटकट करतोय. डोंट वरी. हो हो येऊ मी आता. ओके थँक्यू. हॅलो. हॅलो श्रेयस, रितेश बोलतोय. हा हे बघ, तू संध्याकाळी भायका स्टेशनला भेट मला. स्टेशनवर आलास की मला एक मिस कॉल दे, मग मी निघतो ऑफिस मधून. अरे आधी ऐकून तर घे मी काय म्हणतोय ते. हा ऐकव ऐकव. हा तू पण ऐकव. काल रात्री बायकोकडनं ऐकलं, आत्ता साहेबाकडनं ऐकलं, आता तू पण ऐकव. हा नाही मला काय वाटतं माहितीये ना, माझा जन्मच ऐकण्यासाठी झालाय. काय रे एवढा वैतागला कायस? किशोरीशी भांडण झालेलं दिसतंय. एकदम जोरदार. अरे पण तू म्हणाला होतास की ती तर माहेर गेली म्हणून. हो गेलीच होती, मी स्वतः सोडून आलो होतो तिला. मग परत का आली ती? नशीब फुटका म्हणायचं माझं, दुसरं काय सांगतो तुला सगळं संध्याकाळी रे. अरे पण किशोरी घरी आहे ना, मग तू कसा येणार? थाप मारीन काहीतरी. ती रागवणार नाही? ती रागवणार नाही अशी थाप मारीन. हा चल ठेवू. ओके. अरे आधी मी कशासाठी फोन केलाय ते तर ऐक. म्हणजे काय, तू संध्याकाळी कुठे भेटायचं ते विचारायला फोन केला नव्हतास? नाही आज संध्याकाळी मी सुद्धा नाही येऊ शकणार हे सांगायला फोन केला होता. काय हो तुला कुठे मांजर आडवं आलं? मांजर नाही रे, बायको आडवी आली आहे. तिने पण आज हट्ट केलाय, आज मला फिरायला घेऊन जाच. आणि तू लगेच तयार झालास. आणि मग मित्राला दिलेल्या शब्दाचं काय? अरे या तिच्या कंडिशन मध्ये तिचं मन नाही ना दुखवत आहे. जपा जपा, बायकांचीच मन जपा. हा लग्न झाल्यापासून तुमच्या आयुष्यात मित्राची किंमत ना शून्य आहे, शून्य. आपण असं करूया का, तू किशोरीला पण घेऊन ये, आपण चौघही जाऊ फिरायला. हा नको, निदान वर्षाची पहिली रात्र तरी मला माझ्या पद्धतीने जगू देत. आता ठेव फोन, बायकोचा बैल कुठला ठेव. मिस्टर ओक काय आहे? काय 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 एवढं भडकायला काय झालंय मिस्टर ओक? अहो हा तुम्हाला काय करायचं चांभार चौकशा? मला काय नाही करायचंय, मी आपला शेजार धर्म म्हणून विचारलो. शेजार धर्म? शेजार धर्म पाळायला तुम्ही काय माझ्या शेजारी राहता? शेजारी राहत नसले तरी ऑफिस मध्ये तुमच्या शेजारीच बसते ना. अरे देवा, या बायकांच्या तोंडी लागण्यापेक्षा ना तोफेच्या तोंडी गेलेलं परवडलं. हो की नाही? ए आई आले. काय रे? मी आणि आदिती आज रात्री फिरायला चाललोय, कदाचित मला उशीर होईल. आणि फार उशीर झाला तर मी आदितीकडेच राहीन. बर सांभाळून रे, तिच्या ह्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गाड्यांचे प्रवास जरा जपून करा रे बाबा. हो हो काही काळजी करू नकोस. आणि हे बघ ते हातगडीवरचं आंबट आणि तेलकट खाऊ नका. हा जपून जा आणि जपून या रे. हो हो चल गेलो, बाय बाय. आदिती अगं दुपारचा आराम करायचा सोडून
कुठं बाहेर फिरायला जायची तयारी चालली वाटत. अगं आई, आज 31 डिसेंबर आहे ना. मी आणि रितेश फिरायला चाललोय. मस्त गेटवे ऑफ इंडिया, चौपाटी, खूप खूप फिरणार आणि मग उद्या सकाळी परत येणार. हो, अशा अवस्थेत गाडीचा प्रवास आणि रात्रभर फिरणं. नाही नाही, मी अजिबात परवानगी देणार नाही तुला. अगं अशी काय करतेस, एकच दिवस फक्त. अगं आदिती, रितेश आला. आदिती या या या, काय झाली का तयारी? काय म्हणते आई, कशा आहात? ठीक आहे. अरे रितेश, अशा अवस्थेत तिला कुठं फिरायला घेऊन चाललायस? अगं त्याला कशाला बोलतीयस, माझा प्लॅन आहे हा. असला कसला तुझा प्लॅनिंग? एक तर ट्रेननी प्रवास, त्यातून मुंबई म्हणजे दहशतवाद्यांचं टार्गेट. ते काही नाही, हे बघा तुम्ही इथं जवळपास कुठंतरी फिरून या. हो कि नाही रे, बरोबर आहे कि नाही माझं? अगदी बरोबर आहे रितेश. बाबा हे बघ आदिती, आई काय चुकीचं बोलतायत का? 31 डिसेंबर का, आपण पुढच्या वर्षी सेलिब्रेट करू ना. बरोबर आहे. आपण ना या वर्षी इथेच कुठेतरी फिरायला जाऊ, एखादा सिनेमा पाहू, हॉटेल मध्ये जेवायला जाऊ. मला नाही इथे कुठे फिरायचं, तूच जा. ओके मग मी निघतो. रितेश तू सुद्धा रात्री मित्रांबरोबर पार्टीला जायचं नाही. अगं त्याला कशाला अडवतेस? अगं दारू बिरू प्यायला म्हणजे चल काय तरीच. का सगळे मित्र एक नंबरचे पिणारे आहेत त्याचे. आदिती नवऱ्यावर असा संशय घेणं बरं नाहीये. जाऊ द्या आई, तिचा स्वभाव तसा आहे, त्याला कोण काय करणार. आता मला तुम्हीच सांगा, 31 डिसेंबर हिच्या शिवाय एन्जॉय करायला माझा मूड तरी लागेल का? यावेळी ना मी कुठेही बाहेर जाणार नाहीये. ओ मग काय करणार? मित्रांना घरी बोलावणार? यावेळी ना मी, आपण मागच्या वर्षी 31 डिसेंबरला फिरायला गेलो होतो ना, तेव्हाचे फोटो बघत बसणार आणि त्याच आठवणींवर अख्खी रात्र काढणार. बघ बघ किती प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. अगं इतकं प्रेम करणारा नवरा मिळायला भाग्य लागतं. आई नाटक आहेत ग सगळी. जाऊ दे ना आई, मी तुम्हाला म्हटलं ना, हिला सांगून काही उपयोग होणार नाही, तिचा स्वभावच तसा आहे. बघ शेवटचं विचारतोय, अजूनही इथे कुठे फिरायला जायचंय का? मला नाही जायचंय, तूच जा. खरंच जाऊ? बघ म्हणजे मी जाऊ का? ओके मग मी जातो. काय गहे, तो बिचारा एवढं तुझ्यावर प्रेम करतो आणि तू त्याच्यावर संशय घेतेस? हा बिचारा. आता तर मला तुझ्याशी पण बोलायचं नाहीये. हॅलो श्रेयस, अरे रितेश बोलतोय. अजिबात बोलू नकोस, मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही. अरे मी काय सांगतोय ते तर ऐकून घे. मी 7 पर्यंत भायखायला पोहोचतो, आपण स्टेशनवर भेटू. अरे पण आदितीचं? अरे आदितीचं कॅन्सल झालंय रे, मी ते तुला भेटल्यानंतर सांगतो ना. आपण 7 वाजता भेटू. ओके बाय बाय बाय. काय रे, काय थांब मारलीस तू किशोरीला? काही नाही रे, तिला म्हटलं की छोटासा ऍक्सिडेंट झालाय तर तुला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेलोय. काय? अरे काय रे, तुला दुसरं कारण नाही मिळालं का माझ्या वाईटावर टपलायस? अरे अख्खी रात्र घराबाहेर राहायचं म्हणजे तेवढं पॉवरफुल कारण नको. आणि किशोरीने आदितीला फोन करून सांगितलं तर? नाही करणार, मी तिला नीट समजावून सांगितलेलं आहे. म्हटलं आदितीच्या अशा अवस्थेत तिला टेन्शन नको म्हणून रितेशनी मला फोन केलाय. बाप रे, आदितीचा फोन म्हणजे किशोरीने आदितीला फोन केला असणार. अरे किती घाबरतोस रे तू. हा घे घे फोन, घे दुसरं काहीतरी काम असेल. हॅलो. हा आदिती बोल. आय एम सॉरी, मी नीट विचार केल्यानंतर मला पटलं तुझं म्हणणं. आपण इथेच कुठेतरी फिरायला जाऊया. हा तू ये ना. आता मी नाही येऊ शकणार. का, काय झालं? 15 मिनिटं तर लागतात आपल्या घरून माझ्या घरी यायला. काय काय सांगू, अरे मला बोलवते सांगते. हा हा अगं आदिती काय झालं माहितीये का? आपल्या श्रेयसचा ना छोटासा ऍक्सिडेंट झालाय. हा म्हणजे मी तुझ्या घरून निघालो ना तेव्हाच त्याचा फोन आला. ए पण तू किशोरीला यातलं काही सांगू नको. तिच्या या अवस्थेत तिला टेन्शन येईल ना. म्हणून श्रेयसने डायरेक्ट मलाच फोन केला. मी त्याला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, उद्या सकाळपर्यंत सोडतील त्याला. पण मी काय सांगितलं ते नीट लक्षात ठेव.
नाही नाही मी किशोरीला नाही सांगणार, पण त्याला सोडतील ना उद्या सकाळपर्यंत डॉक्टर? हो अगं हो ग सोडतील. काय रे आता तू का माझा ऍक्सिडेंट केलास? अरे या बायका म्हणजे ना लेट करंट असतात. मी तिला दुपारी म्हटलं की तुझ्या या कंडिशन मध्ये आपण मुंबईला नको, इथे जवळपास कुठेतरी जाऊ फिरायला, तर नको म्हणाली. आणि आता चल ये आपण इथे जवळपास जाऊ कुठेतरी फिरायला. मग अरे मग काय आता मी इथून तिथे कसा जाऊ? म्हणून तुझा ऍक्सिडेंट करावा लागला. चला मग जाऊया कुठेतरी औषध प्यायला आणि मग त्यानंतर जिंकी चिंकी जिंकी जिंकी. चला. आई काय ग? मी आज किशोरीकडे राहायला जाते. राहायला? अगं पण तिचा आणि तिच्या नवऱ्याचा कुठं बाहेर फिरायला जाण्याचा प्रोग्राम असेल तर त्यात तुझी अडचण कशाला? तेवढं कळत नाही का मला आई, पण आज श्रेयस घरी जाणारच नाहीये. तुला काय माहिती त्याचा ऍक्सिडेंट झालाय. काय? आणि रितेश त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलाय. मी आता रितेशला फोन केला होता ना तेव्हा त्याने सांगितलं मला. अगं बाई पण किशोरीला हे माहिती आहे का? तिला पण दुसराच महिना सुरू आहे ना, बिचारीला टेन्शन नको म्हणून त्याने रितेशला फोन करून बोलावून घेतलं. पण ऍडमिट केलंय ना त्याला? हो. नाही म्हणजे फारसा मार नाही लागलाय त्याला, पण तरी ऑब्झर्वेशनसाठी डॉक्टर आजची रात्र ठेवून घेणार आहेत. मग उद्या सकाळी रितेश त्याला घरी नेऊन सोडेल. मी जर आता गेले ना किशोरीकडे तर तिलाही सोबत होईल आणि सकाळी श्रेयसलाही बघता येईल ना. बर, पण तिथं काही काळजी करण्यासारखं असेल तर लगेच घरी कळव ह. आणि रितेशलाही मधून मधून फोन करून चौकशी कर. हो. काय नाचत होती यार, काय नाचत होती. मला तर वाटत होतं अख्खी रात्र तिथेच घालवावी. अख्खी रात्र तिथे घालवायला आपल्याकडे आपले अख्खे पगार असते ना तरी पुरले नसते. आता आपलं पहिल्यासारखं थोडीच आहे बाबा, आता आपल्या खांद्यावर आपल्या संसाराच्या जबाबदाऱ्या नाही का? खरंय. आणि तुझ्या बाबतीत एक सांगू. काय? लग्न झाल्यापासून ना तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच हरवलाय. तू सतत कोणत्या तरी विचारात असतोस. बरोबर आहे तुझं. लग्न झाल्यानंतर मी एकाच गोष्टीचा विचार करतोय. कोणत्या? बायको अशी का वागते. म्हणजे? तुला सांगतो श्रेयस, लग्नानंतरचे पहिले एक दोन महिने ना चांगले गेले, पण आता दर एक दोन दिवसांनी काही ना काहीतरी छोट्या छोट्या कारणांवर ना कटकटी सुरू असतात. मग हे असं असल्यानंतर चेहऱ्यावर काय आनंद राहणार सांग मला. खरंय. प्रत्येक वेळी ना तिच्या मनासारखं बघायचं. माझ्या मनाचा विचार कोणी करतच नाही. आता 15 दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे, तिचा डोहा जेवण होता. मी हौसेने एक साडी घेऊन गेलो तिच्यासाठी. अदिती अदिती. अरे काय रे आले आल्या बायकोच्या नावाचा जप चालू आहे तुझा. ये ये इकडे 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 तू ये. पस 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 पस. मी आज तुझ्यासाठी काय आणलंय सांग. सोन चाफ्याची फुलं. मग मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा. मग काय आणलंयस? लास्ट चान्स. ओळख. एक काम कर, तू डोळे बंद कर ना. केले. आता हात पुढे कर. काय हे लहान मुलासारखं केले. वाव साडी आवडली ना? खूप छान आहे. अगं मी माझ्यासाठी शर्ट घ्यायला गेलो होतो दुकानात, तिथेही साडी पाहिली, डोळ्यात भरली. लगेच शर्ट कॅन्सल करायला सांगितला आणि साडी पॅक करायला सांगितली. पण तुला खरंच आवडली ना? तू आणलेली कुठली गोष्ट मला आवडली नाही असं कधी झालंय का? मग आता डोहा जेवणाला तू हीच साडी नेस? अरे पण डोहा जेवणाला आईने दिलेली साडी नेसायची असते. झालं, आली तुझी आई मध्ये. असं कुठे शास्त्रात लिहून ठेवलंय का? तू ना माझ्या मनाप्रमाणे कधीच नाही वागत. तुला मी म्हटलं केस कापू नकोस की तू मुत्ताम कापणार, म्हटलं आयब्रोज करू नकोस की तू मुत्ताम करणार. हे सगळं करून तुला कोणाला दाखवायचं असतं का? कुणाला दाखवणार लग्न झाल्यानंतर?
तुम्हा पुरुषांसाठीच करतो आम्ही हे सगळं बायका, कळलं ना? मग आम्हाला आवडतं ते करा ना. कितीही तुझ्या मनासारखं वागलं तरी तुझं समाधान होत नाही. सारखं सारखं काय हे करू नको ते करू नको, आम्हा बायकांना काय मन नसतं? किती किती नवरेशाही गाजवण्याचा प्रयत्न कराल तुम्ही पुरुष? जेव्हापासून स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला लागली आहे ना, तेव्हाच तुमची नवरेशाही संपुष्टात आली आहे, कळलं? त्यामुळे आता जुने दिवस विसरायचे. हे स्त्रियांचे युग आहे आणि मला माझ्या मनाप्रमाणे वागण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे मी तशीच वागणार. सासूने पण साडी आणली, मी पण साडी आणली. आता मी आणलेली साडी जर तिने नेसली असती तर सासूला वाईट वाटलं असत, म्हणून आधी तिला मी आणलेली साडी नेसायची नव्हती. आता मला सांग, हिने कोणाच्या मनाचा विचार केला? सासूच्या मनाचा. आदिती, अगं काय अशी अचानक का येऊ नये? नाही तसं नाही अगं, म्हणजे तू काही फोन नाही केलास. आणि खरं सांगू तुला, असं खूप दिवसांनी आणि ह्या अशा अवस्थेत पाहून एक सुखद धक्का बसलाय मला. अगं मला आठवण आली तुझी म्हणून आले. तुला उडे आमची आठवण येते काय ग? बस तर आधी आल्या आल्या कंप्लेंट्स नको आहेत तुझ्या. अगं खूपदा आठवण येते तुझी. खर तर आज संध्याकाळपासून ना खूप आठवण येत होती तुझी. ऍक्च्युली मला पण आज संध्याकाळपासून तुझेच विचार येत होते. का? म्हणजे कशाबद्दल? अगं आज 31 डिसेंबर आहे ना, तर म्हटलं तुझ्याकडे काहीतरी छान भेट असणारच, चमचमीत चटपटी. तुला पण खावंस वाटत असेल की नाही? आज पावभाजीचा भेट आहे. पण मॅडम माझ्या आधी तुमचा नंबर आहे, त्यामुळे तुला काय खाईनस वाटतंय ते सांग, तसं आपण भेट बदलूया. मला पावभाजी चालेल. हे ग्रेट. आदिती तू आज रात्री इथेच राहा ना. अगं श्रेयस पण नाहीये, त्याला काहीतरी ऑफिस मध्ये जरा म्हणजे कामाचा लोड आहे, तर रात्रभर घरी येणार नाहीये तो. आपण एन्जॉय करू, आपण छान टीव्ही वरचे प्रोग्राम्स पाहू, गप्पा मारू, काहीतरी खाऊ पिऊ. पिऊ? ही सवय तुला कधीपासून लागली? ही सवय आपल्याला नको, आपल्या नवऱ्याने ती काय कमी आहे. एशी मी पण काय गप्पा मारत बसले, तू बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आले. हिला वाटतंय हिचा नवरा ऑफिस मध्ये काम करतोय, पण बिचारीला काय माहित तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. पाणी. थँक्यू. ही इकडे दारू पिण्यावर न झोप करते, पण बिचारीला कल्पनाही नसेल की हिच्या नवऱ्याला तिथे हॉस्पिटल मध्ये औषधाच्या बाटल्या प्याव्या लागत असतील. आता तूच मला सांग, नेसली असती मी आणलेली साडी तर हा वाद झाला असता? कसं चाललंय का तुझं मॅरिड लाईफ? मॅरिड लाईफ? दुसरे विचारतात ना तेव्हा मी चेहऱ्यावर खोटा हास्य आणून सांगते. छान चाललंय की, पण तुझ्याशी कशाला खोटं बोलू? म्हणजे? अगं आमचं लव्ह मॅरेज नुसतं नावापुरतंय, बाकी आमच्या संसारात वादावादी आणि कटकटीत जास्त आहे. कधी कधी वाटतं लग्न केलंच नसतं ना तर बरं झालं असतं. रितेश नीट वागत नाही का ग? अगं त्याचं वागणंच कळत नाही मला. कधी कधी इतका प्रेमाने वागतो की असं वाटतं लग्न झालेल्या कुठल्याही बाईला माझा खूप हेवा वाटेल. पण कधी कधी बारीक सारीक गोष्टींवरून एवढा वाद घालतो की मग प्रश्न पडतो, हाच तो रितेश?
तुला सांगते, आमच्या घरी कधी कुठलं फंक्शन असलं ना की हा काही ना काही कारण काढून माझ्याशी भांडणारच. माझ्या डोहाळ जेवणाच्या वेळी सुद्धा एका साडीवरून एवढा वाद घातला होता त्याने माझ्याशी. हे बघा दीदी, मी आणलेली साडीच तुला डोहा जेवणाच्या दिवशी नेसावी लागेल. तुम्हाला जरा समजून घेण्याचा प्रयत्न करशील, आईने सुद्धा डोहा जेवणासाठीच साडी आणली आहे. आयत्या वेळी मी तू आणलेली साडी नेसले तर तिच्या मनाला काय वाटेल? आणि मला काय वाटेल? तू माझी बायको आहेस, मलाही असं वाटतं की तू माझ्या मनाप्रमाणे वागावंस. मला आवडेल ती साडी नेसावीस, मला आवडेल तो ड्रेस घालून माझ्या बरोबर फिरायला यावंस. हो ना, मलाही तसंच वाटतं. तू माझा नवरा आहेस, आपलं लव्ह मॅरेज झालंय. नेहमी नाही पण कधीतरी मला समजून घ्यावंस. मी ना एक काम करतो, चंदनाचा एक स्टूल बनवतो आणि डोक्यावर ठेवतो आणि तुला त्यावर बसवतो. नाही नाही, त्यापेक्षा तू एक काम कर ना, चंदन उगाळ आणि स्वतःच्या डोक्यावर थाप, जरा थंड होशील. तुझ्यासारखी बायको असेल ना तर चंदन काय बर्फाची लादी जरी डोक्यावर ठेवली ना तरी थंड होणार नाही. मी तुला पुन्हा सांगतोय, डोहाळ जेवणाच्या दिवशी तुला हीच साडी नेसावी लागेल. हे बघ रितेश, तू जर माझ्यावर जबरदस्ती करणार असशील ना तर ही साडी डोहाळ जेवणालाच काय, पण मी कधीच नेसणार नाही. तू ही साडी नेसणार नाहीस? नाही. तू ही साडी नेसणार नाहीस? नो. मी तुला शेवटचं विचारतोय, तू ही साडी नेसणार नाही. ठीक आहे, मग मी ही साडी दुकानदाराला परत देतो, माझे पैसे तरी परत मिळतील ना. शेवटी ती साडी मी त्या दुकानदाराला परत केली आणि त्याबद्दल दोन शर्ट घेतले माझ्यासाठी. हा घातलाय ना, हा त्यातलाच एक. बरं केलंस, उत्तम केलंस, नाहीतरी साडी पडून राहिली असती आणि पैसेही फुकट गेले असते. नाही रे, या बायकांना जास्त भाव द्यायचाच नाही. तुझ्याही घरी असत असत? माझ्याही? अरे घरोघरी हेच चालू असत. सगळे नवरे ना इथून तिथून सारखेच असतात. माझंही ध्यान काही तुझ्या नवऱ्यापेक्षा वेगळं नाहीये. अग असणार असतो तसा, राम मिलाई जोडी आहे बाई त्यांची, बालमित्र आहेत ना एकमेकांचे, वाण नाही तर गुण लागायचं. अण्णांना भविष्याची चिंताच नाहीये. तुला माहितीये मला सासू सासरे नाही येत. अगं लग्न झाल्यानंतर आम्ही आजच्या भावाच्या घरी राहायचो. आता सासू सासरे आणि दीर आणि जाऊ ह्यांच्या बरोबर राहण्यात काही फरक आहे का? नाही. अरे लग्नानंतर सुद्धा दादा आणि मी एकत्र राहायचो, मस्त चाललं होतं. खर्च निम्मा निम्मा व्हायचा, डोक्यावरती कर्ज नव्हतं. पण हिच्या डोक्यात अचानक मध्येच स्वतःच वेगळं घर घ्यायचं खोळी शिरलं. अगं आम्ही एकत्र राहत होतो ते माझ्या जावेसाठी चांगलंच होतं, कारण ती जायची जॉबला, त्यामुळे घरी येईपर्यंत सगळी कामं आवरलेली असायची, काही टेन्शनच नसायचं. सुट्टीच्या दिवशी जे काही काम करेल ते. आणि मी मात्र दिवसभर मोलकरणीसारखी राबायचे. किती दिवस असे काढायचे? प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं, छोटस का असे ना, पण स्वतःच असं एक घर असावं. बरोबर आहे तुझं, मी मनाशी पक्क केलं, काहीही झालं तरी स्वतःच असं घर घ्यायचं. मग रोज रहस्या मागे भुणभुण लावायचे. मी इथे मरमर मरते आणि हा इथे झोपा काढतोय. श्रेयस उठ, उठ श्रेयस, श्रेयस उठ, उठ आधी. कोण आहे? आ भूत. श्रेयस तू आहेस? तू काय म्हणतो मला झोपेत ना? मला कंटाळा आलाय सगळ्याचा, सतत रांधा वाडा आणि उष्टी काढा. हे सगळ्याकरता तू मला झोपेत ना उठवलंस? ते कामच आहे तुमचं. आणि मी आतापर्यंत 100 वेळा ऐकलं का बाई? तरी तू स्वतःचं घर घेत नाहीयेस, म्हणून 101 वेळा सांगावं लागतंय सगळं. अरे तुम्हा बायकांना वेगळं राहणं म्हणजे काय गंमत वाटते का? अरे एकत्र राहिलो ना एक जॉईंट फॅमिली मध्ये की खूप फायदा असतो, आधार असतो एकमेकांना एकमेकांचा. लाईट बिलापासून किराणाच्या सामानापर्यंत सगळा खर्च निम्मा निम्मा करता येतो. आणि आपल्याकडे तेवढा पैसा आहे का? आपण आधी पैसे साठवूया आणि मग मस्त नवीन फ्लॅट घेऊया. असे आपले पैसे नाही साठणार कधीच. ए श्रेयस, तुला इतका चांगला पगार आहे, आपण बँकेत ना लोन घेऊया ना, मी सुद्धा जॉब करेन. पण तू ब्लॉक घे.
ठीक आहे, शेवटी रोज उठून कटकट नको ना म्हणून घेतला फ्लॅट. खर तर दर महिन्याला पैसे बाजूला टाकून घेता आला असता आरामात. आता बँकेचे हप्ते फिटेपर्यंत तो बँकेचाच ना, आपण फक्त त्यात राहतो एवढंच समाधान. कर्ज आलंय का थोडं डोक्यावर? पण कर्ज काय, आज ना उद्या फेटेलच. बघ, कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावर असतं, पण त्यामुळे तुझं स्वतःचं हक्काचं असं हे घर झालं ना, आणि आता या घराच्या प्रत्येक खोलीवर फक्त तुझा अधिकार आहे, आणि खास करून किचनवर. ह्यात स्त्रियांना एक वेगळं समाधान असतं, पुरुषांना नाही कळणार ते. पण हे समाधान मिळवण्यासाठी मला श्रेयसच्या मागे इतकी किटकिट करावी लागली ना की विचारू नको सगळं. अगं, तू एवढी मागे लागलीस म्हणून श्रेयसने निदान हा फ्लॅट घेतला तरी. पण रितेश म्हणजे ना, तो म्हणेल तीच पूर्व दिशा. एकदा तर त्याने टायपिंगच्या परीक्षेवरून एवढं भांडण केलं माझ्याशी. मला ना टायपिंगची 60 परीक्षा द्यायची आहे. काय तुझ्या या अवस्थेत तू टायपिंगची परीक्षा देणार आहेस? तू या अवस्थेत टायपिंगच्या क्लासला जाणार आहेस कशी? एक मिनिट. हे बघ, तुझा टायपिंगचा क्लास आपल्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, म्हणजे तुला तुला रोज रिक्षाने जावं लागणार. तुला माहिती आहेत आपल्याकडचे रस्ते कसे आहेत ते. आणि हे बघ, तुला डॉक्टरांनी काय सांगितलंय, आपल्याला पहिले 4 खूप जपावं लागेल. मी चालत जाईन. एवढ्या लांब उन्हात? अदिती, त्यापेक्षा टायपिंगच्या क्लासला तू गेली नाहीस तर काय बिघडणार आहे का? डिलिव्हरी नंतर दिली तर 1 जाणार नाही का? जाऊ दे ना, तुला आपल्या बाळापेक्षा तुझी टायपिंगची परीक्षा महत्वाची आहे. आरडाओरड करून सुद्धा मी काही ऐकत नाही हे कळल्यानंतर मग त्याने मला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. मी एक पर्याय सुचवू. बघ, म्हणजे तुला टायपिंगची परीक्षा द्यायचीच असेल तर परीक्षा होईपर्यंत तू तुझ्या आईकडे जाऊन राहा. म्हणजे तुझा क्लास त्या घरापासून जवळ आहे ना, तुला येण्या जाण्याची दगदग नाही होणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू काय म्हणाली होतीस, या दिवसात तुला माझा जास्तीत जास्त सहवास हवाय, माझ्या कुशीत तुला झोपायचंय, माझ्याकडून जास्तीत जास्त लाड करून घ्यायचे, त्या सगळ्याला तू मुकशील. बघ, तू नीट विचार कर आणि ठरव, तुला आईकडे राहायचंय की इथे राहायचंय. मला उद्या सकाळपर्यंत तुझा निर्णय कळव. गुड नाईट. आई आई ग. आणि सकाळी तिने तिचा निर्णय ऐकवला. रितेश, मी निर्णय घेतलाय. कसला? अरे तू तू काल म्हणाला होतास ना ते टायपिंगच्या क्लासचं. हा हा. मी ना मी जाते 3 आईकडे. अरे मला जरा समजून घे ना, गेल्या वेळेला तो कोर्टातला जॉब मला मिळाला असता, फक्त टायपिंगच्या सर्टिफिकेट मुळे अडलं सगळं, माहितीये ना तुला. हे सगळं मी माझ्या एकटीच्या फायद्यासाठी. तुझा निर्णय कळलाय मला, मी उद्या तुला तुझ्या आईकडे सोडतो. रिते, आता इथेही तिने माझं ऐकलं नाहीस. आता हे मी तिच्या आणि होऱ्या बाळाच्या काळजीपुढेच बोलत होतो ना, त्यात माझा फायदा होता. एक वेळ गाढवाला गीता समजून सांगितली ना तर कळेल. हा, पण बायकोला एखादी गोष्ट नवऱ्याने किती समजावून सांगितली ना. सॉरी. तरीही ती शेवटी आपलं तेच खरं करणार. आणि हे फक्त नवऱ्यांच्याच बाबतीत, म्हणजे त्यांच्या मैत्रिणींनी आई पप्पांनी एखादी चुकीची गोष्ट जरी सांगितली ना
तरी ती त्यांना बरोबरच वाटते. नवऱ्याचे सल्ले, नवऱ्याचं वागणं या बायकांना जर खटकतं ना तर मग या लग्नच का करतात. अगदी बरोबर बोललास. आपल्या मैत्रिणी, बहिणी, आई, पप्पा हे जर नवऱ्यांपेक्षा यांना प्रिय असतील ना तर मग त्यांच्याच बरोबर जाऊन राहायचं ना. नाही, मला मान्य आहे की लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला आपल्या आई वडिलांची ओढ असते, पण काही बायकांना जरा जास्तच करतात. त्यातलीच ही एक. म्हणजे राहायचं सासरी, पण सासरचं कोणी मेल जगल तरी त्याचे यांना काही सोय सुटत नाही. पण माहेरी कुणाला साधा ताप जरी आल्याचं यांना कळलं ना तर त्यांना जाऊन भेटेपर्यंत त्यांच्या काळजीने यांचं टेम्परेचर वाढलेलं असतं. अगं त्या दिवशी त्याने मला माहेरी सोडलं खरं, पण त्याचा राग तो माझ्यावर कधी ना कधी नक्की काढणार एवढं मला पक्क माहित होतं. परीक्षा झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच तो मला न्यायला आला. झालं समाधान? दिलीत ना परीक्षा? बघता बघता गेले की नाही 3 महिने. 3 महिने. चला मग आता घरी. आज? आज म्हणजे आज नाही तर मग कधी? आता झाली ना परीक्षा. अरे रितेश, तू केव्हा आलास? हा काय आत्ताच आलो. अदितीला घेऊन जायला आलोय. अरे राहू दे की डिलिव्हरी पर्यंत, तेवढाच आराम मिळेल तिला. म्हणजे आम्ही काय तिला कामाला झुंकतो? मला ना तुमचं हे बोलणंच पटत नाही. आता ही जशी तुमची मुलगी आहे तशी माझी बायको आहे ना, मला हिची काळजी घेता येते ना. चुकलं बाबा माझ. मुलगी तुमच्या स्वाधीन केली आहे म्हटल्यावर सर्वस्वी हक्क तुमचेच आहेत हे विसरलेच होते मी. आदिती घरी जायची तयारी कर. सगळं मनासारखं केलं. 3 महिने तिला आईकडे राहू दिलं, परीक्षा झाली, पण तरी घरी आल्यानंतर पुन्हा तोंड वाकडं ते वाकडंच. चल जेवायला वाढ. आईंकडून वाढून घे. का तुला जेवायचं नाहीये? नाही मला भूक नाहीये. मग मला पण नाहीये भूक. काय का तुझा काय प्रॉब्लेम काय? प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी केली ना तरी तुझं तोंड वाकडच. माझ्या आईला तू असं बोलायला नको होतस, तिला वाईट वाटलं. पहिली गोष्ट, तुझ्या आईने आपल्या मध्ये पडायची काही गरजच नव्हती. अरे एक मिनिट, आपलं काय ठरलं होतं? तुझी परीक्षा झाल्यानंतर तू इथे यायचंस. जर तू तुझ्या आईला सांगितलं असतं तर मला बोलायची काही गरजच नव्हती. शट अप. आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये जर तुझी आई मध्ये पडणार असेल ना तर आपल्या संसाराचे वाद कधीच संपणार नाहीत. हे वादावादीचे जे विषय आहेत ना, हे कधी न संपणारे आहेत. आपणच कुठेतरी थांबायला हवं. भूक लागली यार, खायला मागू ना काहीतरी. इथे मग इथे नको. आपण काम करू, मस्तपैकी ऑमलेट पावच्या गाडीवरनं पार्सल घेऊ, मस्त काहीतरी समुद्र किनारी बसून खाऊ. काय बोलतो? अगं इथे मुलं व्हायची वेळ आली आहे ना, पण मित्र पार्ट्या व्यसन काही सुटत नाहीत. आणि हे असंच सुरू राहिलं ना तर उद्या आपल्या मुलांवर याचा काय परिणाम होईल याचा काही विचारच नाही ग. आता आपण जरा आनंदाच्या विषयावर बोलूया का रे? कोणत्या? आपल्या घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याबद्दल. हा, तेवढी एक उत्सुकता मात्र आहे. तो किंवा ती जे कोणी असेल ते बाळ कसं असेल यार? कुणासारखं दिसेल? ते जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बोलेल तेव्हा काय हाक मारेल? आई की बाबा? त्याचं हसणं, त्याचं रडणं, आपलं बोट धरून चालायला शिकणं. ऑफिसमधून घरी आल्यानंतर बाबा अशी हाक मारून आनंदाने येऊन बिलगणं, खरंच तो आनंद काही औरच असेल नाही. पण कधी कधी असं वाटतं की नियती हा आनंद आपल्यापासून हिरावून तर घेणार नाही ना. पहिल्यांदा तुला एवढं सिरियस झालेलं पाहिलं यार. तुला अशी भीती का वाटते?
कारण आमच्या बाबतीत दोनदा असं घडलंय. काय? आणि याला जबाबदार सुद्धा किशोरीचा निष्काळजीपणाच होता. मला ना ह्या घरासाठी जे लोन घेतलंय ना त्याचे हप्ते पूर्ण होईपर्यंत बाळ नको होत. श्रेयसला कधीच पटलं नाहीये. शेवटी मलाच माघार घ्यावी लागली. लग्न होऊन 2-2.5 वर्ष झाली तरी आमचे काही मूल होण्याचे चान्सेस दिसत नव्हते. किशोरीला घेऊन मी मग डॉक्टरांकडे गेलो तपासायला. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या आणि पुढच्या 3 महिन्याकरता ठराविक वेळेत काही इंजेक्शन्स घ्यायला सांगितली होती तिला. पण तिच्या निष्काळजीपणामुळे त्या इंजेक्शनच्या वेळा चुकल्या आणि त्यामुळे प्रेग्नन्सीचा चान्स सुद्धा दोनदा हुकला. रिलॅक्स शेष. आता तरी सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे अजून तरी. पण असेच पुढचे 6-7 महिने सुद्धा अगदी बिनघोर जाऊत म्हणजे बघ सुटलो. मला दिवस गेल्यानंतर हे मधले 2-3 महिने तरी त्याचं ड्रिंक घेणं बंद झालं होतं. मला वाटलं की चला ह्या निमित्तानं तरी त्याची ड्रिंकची सवय सुटली म्हणून. म्हणून मी परवा आईकडे सुद्धा राहायला गेले अगं. आणि येऊन बघते तर काय, इथं साहेबांची दारू प्यायला बसायची तयारी चालू होती. अगं कुत्र्याचं शेपूट किती नळीत घातलंस तरी वाकडत वाकडच. आपल्या नवऱ्यांच्या मते सगळ्या टेन्शन्स वरती एकच उपाय आणि तो म्हणजे दारू. हो का? असं असेल तर मग जगातल्या सगळ्या बायकांनी दारू प्यायला लागलं पाहिजे. चला झोपूया आता. अरे यार लग्नाआधी आपण किती स्वतंत्र आयुष्य जगत होतो यार. मनात येईल तेव्हा ना असं या समुद्राच्या लाटेसारखं असं उसळून जात होतो. आणि आता आता हे करू नको ते करू नको. घरी लवकर ये. ड्रिंक्स करू नको. अमुक नको तमुक नको. अरे किती बंधन आहे यार, किती बंधन. नाही पण बरोबर आहे, लव्ह मॅरेज केलं ना आपण, यांच्या सौंदर्यावरती बाळलो, त्यांच्या मागे लागलो, त्या डोक्यावर बसले आपल्या. अरे ते तर सोड रे, जावई असा स्वतः दारात चालून आला म्हटल्यानंतर त्या सासू सासऱ्यांना सुद्धा त्या जावयाची किंमत नसते. लग्नाला परमिशन दिली म्हणजे खूप मोठे उपकार केले असं भासवत असतात. अरे यांना सगळं माहिती असतं रे, परमिशन नाही दिली तर पोरगी पळून जाईल ना, म्हणून स्वतःची इज्जत वाचवण्याकरता परमिशन देतात. आणि रुबाब मात्र एखाद्या बँकेच्या मॅनेजर सारखा. म्हणजे आपण कसं त्याच्याकडे लोनचं प्रपोजल घेऊन जातो त्याचं कसं विचारतो आपल्याला पे स्लिप आहे का, काय ते फॉर्म 16 आहे का, पॅन कार्ड आहे का, 2 गॅरेंटर्स आहेत का, जसं यांचं नोकरी करता का, पगार किती, रजिस्टर लग्न करावं लागेल आणि खर्च तुम्हाला करावा लागेल. आम्ही फक्त मुलगी आणि नारळ देऊ आणि आपण यांच्या प्रेमात वेडे झालेलो असतो म्हणून यांच्या समोर हो हो अशी नंदी बैलासारखी मान डोलवत असतो. अरे आपण एवढं करतो यांच्यासाठी, यांना काही किंमत नसते यार. कधी कधी असं वाटत, कधी कधी नाही आत्ता या क्षणी मला असं वाटतंय, अरेंज मॅरेज झालं असतं ना, अरेंज मॅरेज बरं झालं असतं. आमच्या ऑफिसमध्ये माझा एक मित्र आहे. तुझी मुलगी आहे लग्नाची? चल रे आपल्या वयाच आहेत. ऐक ना, त्याचं अरेंज मॅरेज झालंय. सुटला? त्याची तर आपल्यापेक्षाही बेकार अवस्था आहे. काय बोलतो? काय रितेश, नाश्ता करायला आलायस वाटत? नाही, पोळ्या भाजायला आलोय. तू पण भारी विनोदी बाबा. माझ्यापेक्षा तूच जास्त विनोदी आहेस. तुझं म्हणजे कसं आहे ना, आपल्या डोळ्यासमोर एखादा माणूस पडला ना तरी त्याला जाऊन विचारायचं, का रे बाबा लागलं का. आता तो पडला म्हणजे त्याला लागणारच ना. बरं ते जाऊ दे, मला सांग काल तुझा पगार झाला असेल ना. काल तुझा पण पगार झाला असेल ना. हो झाला की मग माझा पण झाला की.
मग मला 10 रुपये उसने देतोस, पुढच्या महिन्यात परत करतो, असंच ना? अगदी माझ्या मनातलं बोललास. मनातलं कसलं, सवयीचं झालंय हे. मागे असे 4 वेळा पैसे उसने मागितलेस, पण तुझा पुढचा महिना काही येतच नाही. अरे काल तुझा पगार झाला आणि तू आज पैसे उसने मागतोस, तुझा पगार जातो कुठे रे? काय रे भलत्या सलत्या नादाला नाही ना लागलास? इथे दिवसाला 3 सिगरेट प्यायची मारामार, नसते ना कोण करणार? चहा मागव, सांगतो सगळं. अजून जेवण वगैरे नको मागव का? माझ्या एकट्यासाठी नको, तू जेवणार असशील तर तुला कंपनी म्हणून मलाही मागव, तेवढेच माझे 5 रुपये वाचतील. नको, आज माझा उपवास आहे. जाऊ दे ना, चहाच मागव. हे छोटू, 2 कटिंग पाडव रे. आता सांग, तुझा पगार जातो कुठे? बायकोच्या हातात. बायकोला तू अख्खा पगार देतोस? द्यायची कोणाला हौस आहे, ती काढून घेते, माझं तिच्या पुढे काहीही चालत नाही. अरे मग कसला रे तू नवरा? रोज 12 रुपये हातावर टिकवते. 4 रुपये सकाळी बसला, ऑफिसमध्ये यायला उशीर होऊ नये म्हणून. संध्याकाळी घरी जाताना स्टेशनवरून चालत जायचं, व्यायाम म्हणून. 5 रुपये कॅन्टीनला जेवायला, का घरच्या डब्यापेक्षा स्वस्त पडतं म्हणून. सिगरेटला 3 रुपये, दिवसाला 2 सिगरेट ओढायच्या. मला सांग, मला सिगरेटचं व्यसन आहे, 2 सिगरेट्सनी माझं काय होणार? म्हणून कधी जास्त तलफ आली की तुझ्यासारख्या मित्रांकडून 5000 रुपये उसने घ्यावे लागतात. हा तुझ्यावर अन्याय आहे. तू जर तुझ्या बायकोशी बोलू शकत नसशील ना, तर मग आपण आपण आपल्या युनियन लीडरला सांगू ना तुझ्या बायकोशी बोलायला. नको, चल चल माझ्या बरोबर. बोलण्याच्या नादात तुझा पण प्यायलो वाटत. बरं झालं जेवण नाही मागवलं. आयला तुझ्या मित्राचं म्हणजे हमारी बिल्ली हमसेज म्याव असला प्रकार झाला या. अरे दुसऱ्याच दिवशी त्याची बायको आमच्या युनियन लीडरच्या ऑफिस मध्ये आली. युनियन लीडर आपणच ना? हो मी काय, आपण कोण? वा, स्वतः मला फोन करून बोलवून घेता वर मलाच विचारता आपण कोण? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही त्या शिरीषची बायको? हा, आणि काय हो तुम्हाला काही स्त्री दाक्षिण्य वगैरे आहे की नाही? काय झालं? एक बाई तुमच्या समोर उभी राहून बोलते आणि तुम्ही खुशाल बसलात. उठा बसा. स्त्री दक्षिणाच्या मोठ्या गप्पा मारताना मग बाईला देवीची आईची लक्ष्मीची उपमा देता आणि एका बाईचा असा अपमान करता? कोण मी? तुम्हीच. बरोबर, थोबर काय बघताय माझ बोला, वेळ फुकट घालवायला माझ्याकडे वेळ नाही. बोलतो ना बोलतो, तुम्ही शिरीषवर अन्याय करता. अच्छा, त्याला दिवसाला फक्त 2 सिगरेटचे पैसे देता, त्याच्याच पगारावर जगता आणि त्याचा छळ करता? अहो अहो, त्याला निदान घरचा डब्बा तरी देत जाओ, रोज तो माझ्या डब्यातला खातो, मला उपाशी राहावं लागत. माझ्या संसारात लुडबुड करणारे तुम्ही कोण? अरे हा कुठे राहिला? तुम्ही लीडर असाल तुमच्या ऑफिस मधले बरं का? माझ्या घरचे होम मिनिस्टर मी आहे. पण तुम्हाला काय करणार हो इथं ऑफिस मध्ये बसून? तुमच्या बायका तुमच्या तुटपुंजा पगारात घर भागवताना किती मेटाकुटीला येतात ते. आणि काय म्हणालात, घरचा डबा देत जा? हो घरचा डबा. ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये फुल जेवण मिळतं 5 रुपयात आणि बाहेर भाजी 10 रुपये पाव. आणि काय म्हणालात, सिगरेटला जरा जास्त पैसे देऊ? हो जरा जास्त द्या. हो कशाला पैशाचा धोर करायला? हा सिगरेट जास्त पितील तर आजारी पडतील, आजारी पडले तर डॉक्टर कडे जायला लागेल, डॉक्टर कडे गेले तर पैसे जातील, ऑफिसला खाडे होतील, तिथे पैसे कट होतील. आणि तुम्ही काय, तुम्ही आलो नंतर 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन बघायला? ते येतात की नाही कोण जाणे. हे असले फुकटचे सल्ले देणे बंद करा बरं का. आणि हे बघा, पुन्हा जर मला बोलवून माझा वेळ फुकट घालवलात ना, तर तुमच्या सगळ्यांच्या बायकांना जमा करीन आणि तुमच्या विरुद्ध लाटणा मोर्चा आणीन सांगून ठेवते. Yeah.
आणि काय हो तुम्ही घरच्या गोष्टीचं वाटावर आणताय काय? हा या घरी या संध्याकाळी चांगला बायकोचा इंगा दाखवते तुम्हाला. आजपासून बसला मिळणारे 10 दिवसांचे पैसे बंद नको आणि सिगरेटला मिळणारे 8 दिवसांचे पैसे बंद. सगळं तिथे सांगा अजून सांगा अजून सांगा. अशाही बायका जगात आहेत? कमाल आहे यार. म्हणून मी तुला सांगतो शिरीष, शेष, आपण सुद्धा जर आपल्या बायकांना असंच डोक्यावर चढून ठेवलं ना तर आपला सुद्धा लवकरच शिरीष होईल. आज या नवीन वर्षाच्या पहिल्या प्रहरी आपण एक मोठा संकल्प सोडायचा आहे की आपण आपल्या बायकांच्या ताटाखालचं मांजर होणार नाही. त्या जसं त्यांच्या मनासारखं वागतात तसं आपण सुद्धा आपल्या मनासारखं वागायचं. करेक्ट. उदाहरणार्थ उशिरा घरी येणार, मित्रांबरोबर फिरायला जाणार, दारू पिणार, पगारचा हिशोब देणार नाही देणार वगैरे 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 वगैरे. बोला बायको गिरी मुर्दाबाद. अरे नवरेशाही. अरे मुर्दाबाद. अरे जिंदाबाद. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. ए फोन आला. कोणाला? फोन आला. फोन आला. हे अदितीचा फोन आहे. तुला सांगितलं होतं यार फोन बंद करून ठेव नाही तर मग स्विच ऑफ करून ठेव. मग तेच ते थांबरे. हाय अदिती डार्लिंग, आत्ता मी तुला फोन करणारच होतो. ठीक आहे रे, तू हॉस्पिटलमध्ये श्रेयसच्या काळजीत असशील ना म्हणून मीच फोन केला. पर मला सांग श्रेयसची तब्येत कशी आहे आता? श्रेयस ना ठणठणीत आहे एकदम, फर्स्ट क्लास आहे एकदम. 4 बाटल्या चढवल्या ग्लुकोजच्या. अगं बघ उद्या पळत पळत येईल घरी की नाही. चला काळजी मिटली. तुम्हाला दोघांनाही हॅपी न्यू इयर. चल ठेवू आता. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. अदिती मी तुझं आता बोलणं ऐकलं. तू श्रेयसची चौकशी का करत होतीस? ऍक्सिडेंट तर रितेशचा झालाय. काय? अगं कसं शक्य? मी आत्ता फोनवर रितेशशीच तर बोलत होते. ऍक्सिडेंट श्रेयसचा झालाय. पण मला श्रेयसने तसंच सांगितलं होतं. रितेशने पण मला फोनवर तसंच सांगितलं. अगं म्हणून तर मी इथे आले राहायला तुझ्या सोबतीला. तुला उगाच टेन्शन येऊ नये म्हणून मी काही बोलले पण नाही ऍक्सिडेंट बद्दल. म्हणजे या दोघांनी आपल्याला उल्लू बनवलंय. हे मात्र आता सहन शक्तीच्या पलीकडे होत चाललंय. हा या दोघांना ना आता बायकोचं खरं रूप दाखवायलाच हवं. थांब, मी आत्ता रितेशला फोन लावते आणि त्या दोघांना इथे यायला भाग पाडते. अगर वो लोग शेर है तो हम लोग सवा शेरनी आहे. अरे रे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे. अरे मैं तो गया रे. फोन आला. कोण आला? अरे फोन आला रे. हां फोन आला. हा बोल, पुन्हा कशाला फोन केलास? अरे मी किशोरीकडे आले आणि चुकून मी तिला सांगून बसले श्रेयसच्या ऍक्सिडेंट बद्दल. काय? आणि माझ्याच्याने राहवलंच नाही रे म्हणून. तुला मी सांगितलं होतं. तिला ऐकून चक्कर आली आणि ती खाली पडलीये. तिची शुद्ध पण हरपलीये. तू प्लीज लवकर इकडे ये, मला खूप भीती वाटते. बरे ठीक आहे, आता फोन ठेव, मी बघतो काय करायचं ते. काय झालं रितेश भैया? रितेश भैया चल लवकर टॅक्सीत सांगतो तुला. पण काय झालं रितेश भैया? Thank you.
या काय रे तुझ्या बरोबर हा पेशंट कसा आला याला डॉक्टर उद्या सोडणार होते ना ये खूप लागलं असेल ना तुला चल मलम पट्टी करते जरा अगं अशी काय करतेस ऍक्सिडेंट दोघांचाही झालाय ना त्यामुळे मलम पट्टी दोघांनाही करायला हवी काय तू माझ्या मित्राच्या घरी आलीस कशी का तू काय स्वतःला जास्त शाणी समजतेस स्वतःला शाणे तुम्ही समजला ए मला काय बोलायचं ते बोला माझ्या मित्रालाही बोलायचं कळलं ए तू बोल का बिंदास मी बायको आहे त्याची मी तुला परमिशन देते हो परमिशन तू माझ्या परमिशन शिवाय माझ्या मित्राच्या घरी कशी काय आलीस तुझी परमिशन घेऊन यायला मी काय तुझी नोकर नाही आहे आणि मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले ए तुझी मैत्रीण तुझी मैत्रीण बेशुद्ध पडली होती ना मग शुद्धीवर कशी काय आली खोटं बोलता काय नवऱ्यांची खरं बोलायला काय हरिश्चंद्राचा अवतार लागून गेला तुम्ही मला बायकांशी खोटं बोलायला लाज नाही वाटत अरे पण खरं बोलत असतो तर सोडलं असत का आम्हाला खरं बोलायला हिम्मत लागते अरे हिम्मत काय दोन पेक टाकले की येते आणि पटेल अशी थाप मारायला सुद्धा डोकं लागतं तुमच्या अशा थापा मारण्यामुळेच ना आमचा विश्वास तुम्ही गमावून बसलात विश्वास पानिपतच्या लढाईतच गेला बघावं तेव्हा आमच्यावर डिटेक्टिव्ह सारखी नजर ठेवून असता अरे नवरे होत आम्ही तुमचे फक्त नवरे म्हणून मिरवता नवऱ्यांची कर्तव्य तरी माहित आहेत का तुम्हाला या अशा अवस्थेत बाकीचे नवरे किती काळजी घेतात बायकोला काय हवं काय नको सगळं बघतात ते मागे पुढे करतात नुसते नाहीतर तुम्ही हेच आम्ही करत नाही ना म्हणून जळफळाट होतो तुमचा इतर बायकांप्रमाणे आम्हाला मुठी ठेवायचा प्रयत्न करू नका काही उपयोग होणार नाही त्याचा आम्ही बायकांनी जर ठरवलं ना तर मुठीतच काय पण करंगळीच्या बोटावर पण नाचवू शकतो तुम्हाला अरे जा जा चिक्कार बघितले तशा नाचवणार अरे आपण आपण मेहनत करून कमवतो ना यांना आयत्यापासून गेला मिळतं ना म्हणून जोर चढलाय घरात जणू काही बसून खातच असतो ना आम्ही एकदा घरातली सगळी काम करून पहा मग कळेल पाठी चक्का आटा कसा मोडतो ते आयत तुम्हाला मिळत रे घरात सगळं ऑफिसला जाताना डबा असो सॉक्स असो रुमाल असो सगळं हातात मिळत ना म्हणून ऑफिसला जाता तुम्ही नाही ही सगळी काम करण्याचा अख्खा दिवस गेला असता तुमचा अगे ही काम काय एखादी बाई ठेवू मोलकरीण ठेवली तर ती सुद्धा ही काम करेल हो का ही सगळी काम करण्यासाठी मोलकरीण जेवढे पैसे घेईल ना तेवढा पगार तरी मिळतो का रे तुला अरे तुझा पगार किती तू बोलतोस किती आणि एवढाच होत तर मोलकरणीचेच करायचं ना लग्न आमच्याशी कशाला करायला आला अगं तेच चुकलं आमचं लग्नामध्ये एवढा सगळा खर्च करून घरी आणा कुणाला यांना अरे देवा नंतर खर्च करा कर्ज काढा वाट लागली वाट आणि आणि हे सगळं करून आम्हाला बदल्यात मिळतं काय रोजची कटकट कटकट हे म्हणजे ना ते आपणच आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडांग मारून घेतल्यासारखं आहे आम्ही आलो नव्हतो तुमच्याकडे आमच्याशी लग्न करा म्हणून आई बाबांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं असतं ना तर राणी सारखा संसार आला असता माझा तर तुझ्या आई बाबांनी तुझ्यासाठी एखाद्या नगरीचा राजकुमारच शोधून काढला असता नाही का शोधलाच असता पटलं तर घ्या 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 आमच्या या अवस्थेत आता आणखी कटकट नकोय आमच्या डोक्याला आमच्या या अवस्थेत आम्हाला भडकायला लावू नका आमच्या तरी आत्ताच हिंमत आहे हे ना काय असेल ते सोक्षमोक्ष आत्ताच लावून टाका रोज रोजच्या कटकटी नकोय आमच्या डोक्याला नाही तर काय त्यापेक्षा वेगळा राहणं परवडला मला बरोबर आहे काहीच वाटत नाही ग यांना इट्स ओके ए आम्हाला हाऊस त्या तुमच्या बरोबर राहायची काय रे करेक्ट नवऱ्यांचं काय अडत नाही बायको वाचून जगात कितीतरी ब्रह्मचारी एकटे राहतात नाही तर काय राहू रे आपण पण असेच एकटे होईल कामाची सवय हळूहळू
आमचं काही अडणार नाहीये तुमच्या वाचून. चांगल्या शिकलेल्या आहोत आम्ही, तुमच्यापेक्षा जास्त पगाराच्या नोकऱ्या करून कमवू. मी पण माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. जॉब नाही केला ना तरी आयुष्यभर आरामात घरी बसून खाऊ शकते. मग वाट कसली बघताय? हिम्मत असेल तर चला ना आमच्या बरोबर ऍडव्होकेट तडजोडकरांकडे. त्यांनी आपलं लग्न लावून दिलंय ना, त्यांच्याकडनंच घटस्फोट मिळवून घेऊ ना. करेक्ट आहे, ज्यांनी सुरुवात केली ना त्यांच्याच कडून शेवट झालेला बरा. हा आणि हिम्मत होत नसेल ना तर आमच्या सारखे दोन दोन पेग मारा, म्हणजे आपोआप येईल हिम्मत. तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी आम्हाला पेगची गरज नाहीये, दाखवतोच तुम्हाला. चल ग. या 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 लैला, मजनू, सोनी, मेहवाल, कशी काय आठवण झाली या वकील मित्राची? बसा बोला, काय काम काढलंय? यांच्या आयुष्यात नवरा मोठा प्रॉब्लेम झालाय आणि यांच्या आयुष्यात बायको हा मोठा प्रॉब्लेम झालाय. तुम्हाला नक्की काय म्हणायचं ते मला स्पष्ट सांगा. मी सांगतो. मी सांगते. एक मिनिट. मी शांत व्हा, शांत व्हा, एकेकाने सांगा नाही तर मला काहीच कळणार नाही. थोडक्यात तुमच्या संसाराचे 12 वाजलेले आहेत. मी काय तुम्हाला जास्त लेक्चर देत बसणार नाहीये, कारण मला ठाऊक आहे की तुम्ही मुलं तुम्हाला करायचं तेच करणार. फक्त आज तुम्हाला माझ्या बायकोने केलेली कविता ऐकवाविषयी वाटते. काहींच्या मते लग्न ही करून पाण्यासारखी गोष्ट आहे, पण आमच्या मते लग्न हे विधात्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. लग्न लग्न म्हणजे काय असतं? लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या मनातील विचारांचे तिच्या चेहऱ्यावरच प्रतिबिंब असतं. तिच्या प्रश्नाआधीच त्याचं उत्तर तयार असतं. त्याला लागता ठसका तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. त्याला लागता ठसका तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं. तिनं चहा केला तर त्याला सरबत हवं असतं. तिनं चहा केला तर त्याला सरबत हवं असतं. त्याने गजरा आणला की नेमकं तिला फुल हवं असतं. त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणीवांचं कोंदण असतं. त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणीवांचं कोंदण असतं. तिच्या खर्चांना त्याच्या खिशाचं आंदण असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरून असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरून असतं. तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचंच अंतरून असतं. कधी समजोता तर कधी भांडण असतं. कधी समजोता तर कधी भांडण असतं. एकानं विस्कटलं तर दुसऱ्यानं ते सावरायचं असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं? प्रेमाचं ते बंधन, घराचं ते घरपण असतं. विधात्याला पडलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं. बघा, यातलं काय पटलं तर घ्या. तडजोडकर साहेब, आमचा निर्णय ठाम आहे. हे मी सगळ्यांचं मत समजायचं. तुम्ही आजकालची तरुण मुलं मुली अति उत्साही असता. तुम्हाला सगळ्याच गोष्टीची घाई असते. तुम्हाला प्रेम करायची घाई, प्रेम केल्यावर पटवलेला मुलगा किंवा मुलगी हातातून जाऊ नये म्हणून एकमेकांना पूर्ण समजून घेण्याआधीच लग्न करायची घाई. बरं, लग्न झाल्यावर मूल जन्माला घालायची पण घाई. मग संसाराची जबाबदारी पेलताना ओढाताण व्हायला लागली की त्याचा राग एकमेकांवर काढून एकमेकांपासून वेगळं होण्याची पण घाई. अरे, संसार तेव्हाच यशस्वी होतो ज्यावेळी तुम्ही तुमच्या संसारावर एकमेकांच्या विचारांनी, समजुतीने संस्कार करता. जर तुम्ही तुमचे एगो जपत राहिलात, स्वतःच्याच मतावर ठाम राहिलात, तर तुमचा सहमत कधीच होणार नाही. जेव्हा एखादा जंगलात वणवा पेटतो ना, तेव्हा तो भडकत पुढे जात असतो. तो भडकत पुढे जात असताना आजूबाजूच्या वृक्षवेली हाकनाक होरपळून निघतात. तुम्ही तुमचा निर्णय तुमच्या आई वडिलांना कळवलाय? त्यांचं मत काही असलं तरी आम्ही आमचा निर्णय बदलणार नाही. एक शेवटची मी रिक्वेस्ट करतो, तुमच्यासाठी नाही पण माझ्या शब्दाखातर तुम्ही 2 महिने थांबा. या 2 महिन्यात जर तुमचा निर्णय नाही बदलला तर मी तुम्हाला कोणताही सल्ला न देता घटस्फोट मिळून देईन. हा माझा शब्द आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही एकाच घरात एकत्र नाही राहू शकत. त्यापेक्षा आम्ही आमच्या माहेरी राहू.
ठीक आहे, जशी तुमची इच्छा। तुम्हाला तुमचा निर्णय नाही बदलायला लावला, मी पण नावाचा तडजोड कर नाही। काय यार, या बायकांनी सगळे नशाच उतरवले, मग पुन्हा पिऊया ना। हा, आपल्याला अडवणार कोण आहे? आपण आपल्या मनाचे राजे होत यार। माझ्या पुढे तर एक मोठा प्रश्नच आहे अगं। कसला? अगं, लग्न झाल्यानंतर हार्डली 3-4 वेळा मी माहेरी गेले, आज असं अचानक बॅग्स वगैरे घेऊन माहेरी जायचं म्हणजे आईला काय कारण सांगू? अगं तिला सांग ना की 31 डिसेंबरला थांबले नाही ना म्हणून आता आले राहिला। पण कधी ना कधी खरं सांगावंच लागणार आहे ना। ए, तुला काय वाटतंय, आपल्याला काय कायमचं बाहेरी जाऊन राहावं लागणार आहे? जरा नशा उतरली, 2 दिवस स्वतःचे कपडे स्वतःला धुवायला लागले, येतील बघ माफी मागत। मला नाही वाटत असं। अगं ते नशेत होते, आपण तर शुद्धीत होतो ना, आपण अशी टोकाची भूमिका घ्यायला नको होती। कितीतरी वेळा आपण बायका हा असाच विचार करतो आणि गप्प बसतो, म्हणून आपले नवरे असे सोकावलेत। कधीतरी त्यांना अद्दल घडलीच पाहिजे। आणि ते आपल्याला न्यायला आलेच नाही तर आपणही स्वतःहून त्यांच्याकडे जायचं नाही। या पोरांसाठी काय करावी तडजोड? हॅलो, मी ॲडव्होकेट तडजोडकर बोलतोय। काय यार, मोठा प्यायला घेऊन गेलास आणि 2 पेग मारूनच परत आणलंस? अरे इच्छाच नाही झाली यार प्यायची। आणि काल पण काय कमी नाही पेलो आपण का? 2 तासातच तुला तुझ्या बायकोची आठवण यायला लागली। हो यार, एक तर ती अशा अवस्थेत आहे त्यामुळे काळजी तर वाटणारच ना। बरोबर आहे, मलाही खूप काळजी वाटते यार। पण त्या बघ ना आपल्याशी कशा वागल्या। आता या जगात कुणाचे नवरे दारू पीत नाहीत का? पण त्यांच्या बायका त्यांच्याशी अशा नाही वागत। हो ना यार, घटस्फोटासाठी सुद्धा एका पायावर तयार झाल्या। अरे मला तर वाटतं कारण शोधत होत्या आपल्यापासून वेगळं व्हायला। एवढा त्रास देतो का रे आपण त्यांना? सोड ना यार, त्या काय कमी त्रास देतात? नाही झालं ते एका अर्थी बरंच झालं। मग बघूया ना त्यांच्या आया त्यांना किती दिवस पोचतात। दोन तासातच पश्चाताप वगैरे झालेला दिसतोय। आकडून राहा जरा तू। हा, मागू दे माफी। ओ बाई, कुणाच्या परमिशनने आत घुसताय? माझं घर आहे। अजूनही आपला घटस्फोट झालेला नाहीये, त्यामुळे कायद्यानं अजूनही या घरावर माझा हक्क आहे। कायद्याची भाषा बोलते असू दे, तरी पण आपण मागे हटायचं नाही। काही झालं तरी माग। कायद्यानं जर या घरावर माझा हक्क असला ना तरी एक क्षणही इथे राहायची माझी इच्छा नाहीये। मी बॅग घेऊन जायला आले होते इकडे। फर्स्ट क्लास, चला दे का सुटा लवकर, हवा येऊ दे दरवाजात ना। ए, जरा घर काम कर 4 दिवस। हा, भांडी घास, कपडे धू, मग कशी तुझी हवा गुल होईल ना ते सांग मला। अरे आता तर फायनल घटस्फोट, बघशील तू फायनल। तुम्हा सगळ्यांना मी अर्जंट इथे का बोलवलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। त्याच काय, सकाळी तुमची मुलं मला भेटून गेली। आमची मुलं कशाला? त्यांना घटस्फोट हवाय। काय काय? हीच रिएक्शन सकाळी माझ्या सुद्धा चेहऱ्यावर होती। पण घटस्फोट घडायत का त्यांच्यात झालं तरी काय? मी चौघांची बाजू ऐकली, अगदी कारण शुरू लगायत। मग
शुल्लक कारणावरून त्यांनी एवढी टोकाची भूमिका का घ्यावी? नाही, त्यांची कारण आपल्या दृष्टीनं शुल्लक आहेत, पण त्यांच्या दृष्टीनं ती त्यांना अपमानास्पद वाटतात, मन दुखवणारे वाटतात. पण असं का? त्यांचं एकमेकांवर अतिप्रेम आहे. पण हे कारण घटस्फोटाचं कसं होऊ शकतं? अतिप्रेम असल्यामुळे ते एकमेकांना गृहीत धरतात. त्यामुळे होतं काय, एखादा जरा जरी मनाविरुद्ध वागला ते लगेच दुसऱ्याच्या मनाला लागतं. आणि दुसरा मेन प्रॉब्लेम म्हणजे इगो. आताच्या काळात पूर्वीसारखं नवराज फक्त नोकरी कामधंदा करतो असं नाही, तर त्याचबरोबर बायको सुद्धा जॉब करते, बिझनेस करते, पैसे कमवते. त्यामुळे होतं काय, नवऱ्याने आरे म्हटलं की बायको का रे म्हणते. मग आता आपण करायचं काय? अरे म्हणून तर तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलंय मी. मी खात्रीनं सांगतो की तुमच्या मुलांनी हा निर्णय अगदी रागाच्या भरात घेतलाय. ते एकमेकांपासून दूर राहू शकत नाही, पण याची जाणीव त्यांना झाली पाहिजे, तरच त्यांचे संसार वाचतील. म्हणून मी सांगतो त्याप्रमाणे वागा. काल रात्रभर कुठे होतात आपण? मी श्रेयस बरोबर पार्टी करत होतो. आम्हाला फसवून? आम्हाला वाटलं तू अदिती बरोबर आहेस. नाही नाही, याला आपल्याला फसवून जावं लागलं, आपल्याशी खोटं बोलून जावं लागलं. याचं कारण तुला, यांची जी पार्टी होती ना ती दारूची पार्टी होती. मी आणि आदितीने आमच्या नवऱ्यांना घटस्फोट द्यायचं ठरवलंय. अगं काय बोलतेस काय किशोरी, शुद्धीवर आहेस ना तू? अगं जन्माला येणाऱ्या बाळाचा तरी विचार कर. आई बाबा, रितेश मला न्यायला आला तर मी जरूर जाईन, पण मी स्वतःहून त्याच्याकडे जाणार नाही. आता या कारणावरून तुला या क्षणी घर सोडून जावं लागेल. गेट आउट ऑफ माय हाऊस. बाबा पण मी आता कुठे जाणार? कुठेही जा, मला काय विचारतोयस? त्यांना जर का आमच्यात इंटरेस्ट नसेल ना, तर आम्हाला सुद्धा त्यांच्या घरात लोचटासारखं जाऊन राहण्यात काही इंटरेस्ट नाहीये. थांब किशोरी, असं जर असेल ना तर मीही तुला कायमचं इथे राहायची परवानगी देऊ शकत नाही. हे तुम्ही बोलताय, माझा विश्वासच बसत नाहीये. मुलीचं लग्न झाल्यावर आई वडिलांची माया एवढी आटते, तुम्ही मला या अवस्थेत घराबाहेर जायला सांगताय? ठीक, मला या घरात राहायला मिळालं नाही तरी चालेल, पण मी स्वतःहून रितेशकडे जाणार नाही. आपण तडजोड करायला फोन करूया, चल. हॅलो, तडजोडकर साहेब. हा, मी आदितीचे बाबा बोलतोय. हा बोला. तुमच्या सांगण्यावरून आम्ही आदितीला घराबाहेर राहायला सांगितलंय. वकील साहेब, काचावर दगड ठेवून आम्ही तिला. हे बघा, मी त्यांच्या सुखासाठीच करतोय ना. पण पोर गरोदर आहे म्हणून काळजी वाटते हो. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. अहो आत्ताच किशोरीच्या आईचा फोन आला होता, त्याने सुद्धा किशोरीला घराबाहेर काढलंय. अहो इतकंच काय, रितेशला सुद्धा त्याच्या वडिलांनी घराबाहेर काढलंय. हे बघा, तुम्ही तुमची कामं केलीत, आता माझं काम मला करू द्या. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. अगं किशोरी, मी तुलाच फोन ट्राय करत होते. कुठे आहेस तू? मला तुला भेटायचंय. मला पण तुझ्याशी बोलायचंय. कुठे भेटूया? देवळात चालेल? बरं चालेल, मी पोचते. बाय. अरे तासाभरापूर्वी घरी गेला होतास तू, लगेच परत आलास. अरे काय बॅग असली? अरे हो हो हो, मला आत्ता येऊ दे. मी तुझ्याकडे कायमचंच राहायला आलोय. काय
म्हणजे ए रितेश, म्हणजे ए रितेश, ए सांग ना काय झालंय? काल बायकोने डोकं खाल्लं, आज बाप डोक्यात केलंय. काय झालंय मला नीट सांगणारच का? सांगतो, सगळं सांगतो. आधी जरा फ्रेश होऊन येतो. कालपासून हेच कपडे आहेत अंगावर. शी, तरीच म्हटलं तू घरात आल्यापासून घाण वास कुठं येतोय? आता देऊ का? नाही नाही नाही, लांबून 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 पाया पडतोय. अरे वा 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 वा, म्हणतात ना काय अडला हरी काढवाचे पायधरी. गुड, म्हणजे मी गा. माझे आई बाबा माझ्याशी असं वागतील असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं ग मला. मला पण खूप राग आलाय आईचा. म्हणे परत जा, मी समजावते त्याला. अगं आत्ता जर आपण त्यांच्याकडे परत गेलो ना तर आयुष्यभर मान खाली घालून जगावा लागेल आपल्याला. मग ग जायचं कुठे? आपण करायचं काय? राहायचं कुठे? आणि अशा अवस्थेत आपण नोकरी सुद्धा करू शकत नाही ग. आता तोच आपला पाठीराखा आहे, मला खात्री आहे. तो आपल्याला काहीतरी मार्ग नक्की दाखवेल. त्यांनी आपली काहीतरी सोय नक्की करून ठेवली असेल. दाखवला त्याने मार्ग. मला एक आयडिया सुचली. काय ग? माझ्याकडे काही दागिने आहेत, ते जर का आपण विकले ना तर आपल्याला एक 70-75 हजार नक्कीच मिळतील. अगं दागिने माझ्याकडे पण आहेत, त्याचे पण तेवढेच पैसे येतील. झालं तर मग. अगं म्हणजे 1.5 लाखात आपण एक वर्षभर कसे काढू शकतो? आपण एखादा फ्लॅट भाड्याने मिळतो का पाहू, आणि फ्लॅट मिळेपर्यंत एखाद्या स्वस्त अशा लॉजवर राहू. अगं पण फ्लॅट शोधणार कुठे आपण? हॅलो. हा मी तडजोडकर बोलतोय. हा बोला. तडजोडकर, मला जरा तुझ्याशी आणि किशोरीशी काम होत, तू जरा ऑफिस मध्ये येशील? तोपर्यंत मी किशोरीला फोन करतो. किशोरी इथे माझ्या बरोबरच बसलीय. हो, अरे वा, मग बरंच झालं. मग तुम्ही दोघी माझ्या ऑफिस मध्ये या. कशासाठी? नाही, तुमच्या केस संदर्भात थोडं बोलायचं होतं. बरं ठीक आहे, येतो आम्ही. चल किशोरी, तडजोडकरांनी आपल्याला ऑफिसमध्ये बोलवलंय, त्यांना बोलायचं आहे आपल्याशी. अगं पण त्यांना उद्या येतो म्हणून सांगायचं ना. आज रात्री राहायची पहिल्यांदा सोय करायला पाहिजे आपल्याला. दागिने सुद्धा विकायचे. हो ग, ठीक आहे, मी त्यांना सांगते आम्ही आता नाही येत म्हणून. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, थांब थांब. आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्या खूप ओळखी आहेत ना ग, त्यांच्या ओळखीने एखादी जागा मिळू शकेल. करे, चल चल मग जाऊया आपण. चल लवकर. बाबांनी मला घराबाहेर काढलं त्याला सुद्धा जबाबदार आदितीच आहे. हिच्या रोजच्या कटकटींमुळे माझं पिण्याचं प्रमाण वाढलं, आणि माझं पिण्याचं प्रमाण वाढलं म्हणून बाबांनी घराबाहेर काढलं. ठीक आहे यार, हे घर तुझंच आहे असं समज ना. फार फार तर काय, इतके दिवस या घरात नवरा बायको राहत होते, आता मित्र मित्र राहत आहेत, इतकंच. डोंट वरी. अरे हाय काय नाय काय रित्या. एक स्मॉल, अरे लार्ज, अरे क्वार्टर आणू. अरे या 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 या. बसा. दोघींकडे बॅगा? अच्छा, म्हणजे आईकडे जाता जाता इकडे आलात? नाही, आम्ही आमच्या आईच्या घरून इथे आलोय. मग तुमच्याकडे बॅगा कशा? ओ, म्हणजे तुम्ही दोघींनी तुमच्या नवऱ्याशी पॅचअप करण्याचा निर्णय घेतलाय म्हणून त्यांच्याकडे चाललायत ना? नाही. मग चाललायत कुठं? आधी तुम्ही काय बोलणार होतात ते बोलून घ्या, आम्ही नंतर सांगतो. मला काय साधी चौकशीच करायची होती. ठीक आहे, नंतरही करता येईल. पण तुम्ही कुठं चाललात? आम्हाला आमच्या आईनं घराबाहेर काढलंय. का? त्यांच्यामध्ये आमचा निर्णय चुकीचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना, यात काय आमचीच चूक आहे का? नको ना परत परत तोच तोच विषय. आम्हाला एखादा फ्लॅट भाड्यानं घ्यायचा आहे, तुम्ही काही मदत करू शकाल? एवढंच ना. ओ, माझा वेल फर्निश फ्लॅट आहे, भांडी गॅस सगळं आहे, तुम्ही फक्त तिकडे जाऊन राहायचं. चला पहिले तुमची राहण्याची व्यवस्था करू, मग बाकीचं बघू.
या ना या। मग कसं काय वाटलं गरीबाचा गरीब खाना? गरीब खाना आमच्यासाठी तर हा महाल आहे। याचं इंटेरियर आहे ना ते माझ्या बायकोच्या चॉईसने केलं। तुम्हाला खरं सांगू अकेले रिडिझाईन मला नाही पसंत। मामी काय केलं तडजोड केली तडजोड। म्हणजे आता मी ज्या फ्लॅटमध्ये राहतो ना त्याचं इंटेरियर माझ्या चॉईसने केलं। पण तडजोड करायला प्रत्येकालाच तुमच्यासारखे दोन दोन फ्लॅट्स विकत घेता येणं थोडंच शक्य असतं। सुरुवातीला आमच्याकडे सुद्धा एकच फ्लॅट होता। पण त्यावेळी आम्ही काय केलं माहितीये किचन तिच्या आवडीनं बेडरूम माझ्या आवडीनं आणि दोघांची आवड एकत्र करून आमचा हॉल सजवला होता। काय वाद टाळण्यासाठी तडजोड करायची म्हटली ना तर ती कशी होते। या घराचं भाडं किती ते सांगाल का आम्हाला? अरे हो काय मी तुम्हाला पैशातच विचारणार होतो। तुम्ही अशा अचानक घर सोडून आलेल्या त्यातून तुमची ही अवस्था मग पैशाची काय सोय गेली? आम्ही आमचे दागिने विकायचे ठरवले। ते दागिने तर तुमच्या नवऱ्याने केले असेल ना? आम्ही नाही का केलं आमच्या नवऱ्यांचं इतकी वर्ष। ते आमचं स्त्रीधन आहे आमचा आमच्या दागिन्यांवर पूर्ण अधिकार आहे। अरे तुमच्या नवऱ्यावरच अधिकार राहिलेला नाही तर दागिन्यावर अधिकार तुम्ही कसं काय दाखवू शकता? नाही नाही असं उद्या ते म्हणू शकतील। तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला जे काय पैसे लागतील ना ते मी देईन। नको तुम्ही ऑलरेडी आमच्यासाठी इतकं सगळं करताय तुमच्याकडनं पैसे घेणं आम्हाला योग्य नाही वाटणार। तुम्हाला एक विचारू का आमच्यासाठी तुम्ही एवढं सगळं का करताय? कारण तुमच्या केसचा निकाल मला माझ्या बाजूने लावायचा आहे। दारू पिऊन पोटात आग पडली यार काहीतरी खायला पाहिजे। मला पण भूक लागली यार। मग तर जाऊ चल खाली हॉटेलमध्ये। हे झालं जेवणाचं ते सुद्धा आजचं। आपल्या कपडे धुण्याचं काय? लॉन्ड्रीत टाकू रे। हे झालं कपड्यांचं। रोज सकाळी ऑफिसला जाताना मला टाय सुद्धा बांधता येत नाही तो सुद्धा आदितीच बांधून द्यायची। त्याचं काय? मी शिकवीन तुला। पण रोज सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आपल्याला हॉटेल कसं काय परवडणार? आणि लॉन्ड्री तरी कशी परवडणार रे? अरे मला एवढा चांगला पगार आहे उपयोग काय? निम्मा पगार या घराचा हप्ता भरण्यातच जातो। बरं थोडे हप्ते फेडून होतायत न होतायत तोपर्यंत हिने इंटेरियरसाठी लोन काढायला लावलं मला। हे सगळं ना किशोरीमुळे झालंय। नंतर मी कधी आयुष्यात लोन काढून फ्लॅट बीट घेतलाच नसता रे। बरं दे आपण एक काम करू ही सगळी कामं आहेत ना आपण आपापसात वाटून घेऊ। कसं काय जमणार आपल्याला? जमेल रे जमेल सगळं जमेल व्यवस्थित। पाण्यात पडलं ना की माणूस हातपाय हलवतोच। सगळं व्यवस्थित जमेल डोंट वरी। एक काम करू ना आपण आत्तापासून सुरू करू या क्षणापासून। येस 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 ठरलं जा माझ्याकरता चहा आण जा। येस हा तुम्ही तुमच्या मुलींची काळजी अजिबात करू नका। त्यांची राहण्याची पैशाची सगळी सोय मी केलेली आहे। आणि हा दिवसातून एक तरी चक्कर माझी तिकडे असते। तुम्ही आमच्या मुलींसाठी खूप करताय पण त्यामुळे तुमचं इतर कामाकडे दुर्लक्ष होत नाही ना? नाही अजिबात नाही। काय की मी जरा वेगळ्या विचारांचा वकील आहे। मी एका वेळेला एकच केस हँडल करतो आणि म्हणूनच माझ्या प्रत्येक केस मध्ये सक्सेस असतो आणि म्हणूनच माझी फी इतर वकिलांपेक्षा दुप्पट असते। हा पण माझ्या निकालावर दोन्ही पार्ट्या समाधानी असतात त्यामुळे निकाल लागल्यावर ते दुप्पट काय तिप्पट फी सुद्धा मला आनंदाने देऊन जातात। माझ्याकडे आलेल्या सगळ्या केसेस मी कोर्टापर्यंत जाऊनच देत नाही त्यांचे निकाल इकडेच लावतो। आता तुमच्या मुलांचे निकाल लागल्यावर तुम्हाला कळेलच। हो ना पण आता आम्ही पुढे काय करायचं? तुम्ही आता काही नाही करायचं। आता जे काय करायचं ते मी करणार। तुम्ही आता घरी जायचं भाऊ जेवायचं झोपायचं त्या दोघींची व्यवस्था केली। आता त्या दोघांचं काय चाललंय ते बघतो। कोण आले आत्ताच मरायला? अरे वकील साहेब तुम्ही? कमाल आहे या घरातला आचारी सुद्धा मला ओळखायला लागला।
अहो आचारी नाहीये मी, मग मी श्रेयस आहे. अरे सॉरी 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 सॉरी. अरे बायको सोडून 8 दिवस नाही झाले, काय तुझी हालत झाली? डायरेक्ट आचारी. बसा बसा तुम्ही बसा. बघतो ना तू पोळ्या कशा करतोस त्या. या काय रे, त्या मनाने रितेश नशिबन असेल नाही? त्याला तिची आई जेवण करून घालत असेल, त्याचे कपडे धुत असेल. असं काही नाहीये, तो बाथरूम मध्ये कपडे धुतोय. का रे? त्याला सुद्धा त्याच्या वडिलांनी बाहेर काढलं, तो माझ्या बरोबर राहतो आता. हे शेस तुझा शर्ट. वकील साहेब तुम्ही? हो किती घामघूम झालंय रे. अहो कपडे धुत होता सांगितलं ना. अरे बापरे, मग तू बादलीत कपडे बुडवत होतास का? तूच बादलीत डुबक्या मारत होतास? ठीक आहे ठीक आहे, हळूहळू सवय होईल. हो होईल होईल. पण मला एक आश्चर्य वाटतं, तुमच्या बायकांना सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी घराबाहेर काढलं. काय? हा मी त्यांची व्यवस्था करून दिली ना जागेची. बक्षेस बोललो होतो ना तुला, बघूया ना त्यांचे आईबाप किती दिवस पोचतात त्यांना. घे. तुला पण तुझ्या आईबाबाने घराबाहेर काढलं ना? अरे म्हणून तुम्हाला सांगतो, या जगात कोण कोणासाठी नसतं, फक्त नवरा बायकोसाठी आणि बायको नवऱ्यासाठी असते. तुम्हाला काय, तुमच्या बायकाच सोडून गेल्या म्हणून तुमची ही हालत झाली. माझं ऐकत नाही. आम्हाला काही ऐकायचं नाहीये, आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम आहोत. हा ठीक आहे, निघतो मी. आणि हो कपडे पटकन बदलून घे, ओले आहेत ना. सर्दी झाली तर बाम लावायला बायको नसणार. अगं बस उगाच दगदग नको करूस, मी आले. नमस्कार. मी या सोसायटीचा सेक्रेटरी. आगलावे. या नाही आत या. बसा. नाही ठीक आहे, मला लगेच निघायचंय. काही काम होतं का आमच्याकडे? हो, या डायरी मध्ये मला तुम्हा दोघींची नावं आणि पत्ते हवे आहेत. पण का? तसा सोसायटीचा नियमच आहे. आमच्या सोसायटीत कोण राहतं, कुठून आलेत, आमच्या स्टँडर्ड मध्ये बसतात की नाही, त्यातून तुम्ही दोघी मुलीच, त्यामुळे नको त्या गोष्टी घडायला नको असं इतरांना वाटत. मला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण पेपरातून हल्ली अशाच प्रकारच्या बातम्या पुष्कळ वाचतो नाही. हे बघा मिस्टर आगलावे, आम्ही चांगल्या सुशिक्षित घरातल्या मुली आहोत आणि आमच्या आई वडिलांनी आमच्यावर खूप चांगले संस्कार केले. तुम्ही आम्हाला कोण समजताय? अहो दिसत असं नसतं म्हणून तर जग फसत. हे घ्या, ह्यात आमचे पत्ते आणि टेलिफोन नंबर्स लिहिले आहेत, तुम्ही आमच्या आई वडिलांकडे चौकशी करू शकता. धन्यवाद. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. काही लागलं सवरलं तर मला सांगा, मी तुम्हाला वडिलांच्या जागी आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. काय लंपट माणूस आहे हा. आणि हे असे लोक स्वतःला सभ्य समजतात, मग असभ्य कोणाला म्हणायचं? रितेश रितेश रितेश. काय रे, कशाला मला एवढ्या हाका मारतोयस? मला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. मग मला काय सुट्टी नाही ऑफिसला, मी पण ऑफिसला जायचीच तयारी करतोय. माझा शर्ट कुठे ठेवला इस्त्री करून? तुझा शर्ट? हा मला काय माहिती, काल कपड्यांना इस्त्री करण्याची पाळी कुणाची होती? माझी. मग कुणाला माहिती? मला. अबाबा ऍक्च्युली तुझा शर्ट ना जाळलास? नाही नाही जाळला नाही, धुताना फाटला. काय? अरे कधी शिकणार आहेस रे तू? मी तुला आधीच सांगितलं होतं मला हे काही जमणार नाही म्हणून. आणि काय रे तू काय जेवणाचं करतोस? काल ब्रेडचा कोळसा केला होतास, भाताची खीर करतोस, ते चपात्यांचा पापड करतोस, वरण तर अळणी असतच. आणि आज सकाळी चहात फक्त चहा पावडर घातली होतीस, साखर घातलीच नव्हतीस.
अरे किती 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 बोलतोयस हा तुझ्यापेक्षा माझी बायको परवडली ती पण एवढं बोलत नाही मला तू पण काय कमी नाही बोलत आहेस तुझ्यापेक्षा आदिती परवडली हो माझ्यापेक्षा आदिती परवडली मग जातोस आणायला जातोस का आता का गप्प बसलास मी काय म्हणतो शेस आपण डोंग का भांडतो आपण डोंग भांडण्यापेक्षा आपण शांत राहू आपण भांडलो ना तर त्या आपल्या बायकांना आपल्यावरती हसायला कारण मिळेल बरोबर आहे त्यापेक्षा आपण ना कपडे लॉन्ड्रीत टाकूया ना आणि जेवणासाठी आपण मस्त पैकी स्वस्त अशी खानावळ शोधू काय ओके गुड आता ऑफिसला निघू चला ए असा हा असाच असा म्हणजे इथून असाच जा खालती फुटपाथ पर्यंत मग फुटपाथ वर गेल्यावर आहे पचास कलॉट पचास कलॉट पचास कलॉट गुड ए असंच जायचंय ऑफिसला पण मला नाही तुला कारण तुझा हा शर्ट ना हा आता मी घालणार आदिती अरे तुम्ही कधी आलात तू जेव्हा अशी विचारात हरवली होतीस ना तेव्हा आणि हे काय दार सुद्धा उघडं ठेवलंस हो किशोरी खाली दुकानात गेली आहे ना लगेच येईल म्हणून दरवाजा उघडाच ठेवला बर आता मला खरं सांग कोणाची आठवण काढत होतीस रितेशची ना खरं सांगायचं तर हो मलाच काय किशोरीला पण श्रेयसची खूप आठवण येते सुरुवातीचे काही दिवस काही वाटलं नाही पण आता त्याच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही पण तुला खरं सांगू त्या दोघांची अवस्था अशीच झाली असणार अगं नवरा बायकोचं प्रेम हे असंच असतं म्हणजे कसं माहितीये का तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अगं पण का अशी जीवाची घुसमट करून घेतेस हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये जास्त वेळ गेला ना तर काळाच्या ओघात तुम्हा चौघांच्या मनातील प्रेम हळूहळू कमी होईल आणि शिल्लक राहील तो फक्त राग आणि अहंकार त्यावेळी हा तडजोडकर सुद्धा काही तडजोड करू शकणार नाही अगं आता तर तुमच्या संसाराची सुरुवात आहे पुढे उभं आयुष्य पडलंय तेव्हा बघा नीट विचार करा आणि ठरवा काय ते चले तुम्ही चहा नाश्ता जेवण 4,500 रुपये या घराचा हफ्ता 20,000 रुपये पेपरवाला 150 मेंटेनन्स 3,500 जा बघ लॉन्ड्रीवाला आला असेल बिल घेऊन या काय चाललंय काही नाही काल आमचे पगार झालेत आज देणेकरांची लिस्ट बनवतोय ओ आमच्या दोघांचे पगार एकत्र केले तरी पैसे पुरत नाहीयेत तुमचे पैसे कुठे जास्त खर्च होतात ना ते मी सांगतो ते आम्हाला माहिती आहे बाहेरचं जेवण आणि लॉन्ड्री यातच जास्त पैसे जातात हा हा अजून एक मेन कारण आहे कोणतं मला एक सांगा तुमच्या बायका असताना तुम्ही महिन्यात ना किती वेळा ड्रिंक घ्यायचात आठवड्यात ना एकदा आता बायकांची बंधनं नसताना एकदाच पण रोज म्हणजे बघा तुमच्या एकाचा पगार नक्की ड्रिंकवर खर्च झाला असणार हो आज जर तुमच्या बायका असत्या तर तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला लागलं नसतं लॉन्ड्रीमध्ये कपडे टाकावे लागले नसते आणि एवढा पैसा खर्च करून बायकोची हातची जेवणाची चव ती हॉटेलच्या जेवणाला थोडीच येणार आहे अरे रोज बाहेर तुम्ही मटन बिर्याणी खा तरीसुद्धा बायकोच्या हातचा वरण भात त्याला कसं ऐकेल हे मी तुम्हाला का सांगतोय तुमच्या लक्षात येत आहे ना हे बघा वकील साहेब आम्हालाही त्यांची खूप आठवण येते अदितीची ड्यू डेट पण जवळ आली खरंच तिला आता तुझ्या आधाराची गरज आहे अरे त्या दोघींनाही तुमचे वाचून करमत नाहीये आम्हाला नाही खरं वाटत तसं असताना त्या दोघी कधीच परत आल्या असत्या अरे हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्हा चौघाने कळत आहे पण वळत नाहीये अरे एकानं कोणीतरी कमीपणा घ्या हे बघा वकील साहेब घर सोडून त्या गेल्यात
त्या जर का स्वतःहून परत आले ना तर आमची काहीच हरकत नाही, पण आम्ही त्यांना आणायला जाणार नाही. एक महिना झालेला आहे, आता तुमच्या हातात फक्त एकच महिना आहे. वेळ निघून गेली ना, तपश्चाताप करायची वेळ तुमच्यावर. हेच तुम्ही त्यांना का नाही समजावत? त्यांना मी समजावतोच आहे, अहो ते माझं कामच आहे, त्याचेच पैसे घेतो मी. पण शेवटी अंतिम निर्णय हा सर्वस्वी तुमच्यावरच आहे. काय काम होतं तुमचं? नाही, आताच आदितीला बाहेर पडताना पाहिलं म्हणून आलो सल्ला द्यायला. अगं तिच्या अशा अवस्थेत तिला एकटीला बाहेर सोडू नकोस. झाला सल्ला देऊ, तुम्ही निघू शकता. नाही, तसा माझा थोडा स्वार्थ इथं आहेच, त्याचं काय बेटी, माझी बायको गेल्या माहेरी आणि मला आत्ताच तल्लफ आले चहाची. तू मला मुलीसारखीच, तेव्हा म्हटलं तुला थोडा त्रास द्यायला हरकत नाही, तुला काही प्रॉब्लेम नाही ना. बसा आणि ते चहा करून. कशी केलीस माझी दैना, मला तुझ्या बिगर कर्मेना, मला गेलीस माझी दैना, मला तुझ्या. अगला व्या वडिलांचं नातं जोडतोस आणि असा गलिच्छ विचार मनात आणतोस? तुझ्या ना वयाकडे बघून गप्पा बसते मी, नाहीतर पोलीस स्टेशनला फरफटत घेऊन गेले असते. चल जा इकडनं, चल उपर आधी. तुम्हाला सांगते काका, अशा माणसांच्या सोसायटीत राहण्यापेक्षा ना झोपडपट्टीत राहणं परवडलं. तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं, प्लीज अजून एक मदत करा ना आम्हाला. एखादा नवा फ्लॅट बघा ना आमच्यासाठी, अगदी उद्याच्या उद्या पाहिला तरी चालेल. एक सांगू पोरेनू, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे जा, तुम्हाला अशीच माणसं भेटणार. या समाजात एकट्या स्त्रीला जगणं फार कठीण आहे. दुसरं घर शोधण्याऐवजी स्वतःच्या हक्काच्या घरी जा, त्या घरासारखी सुरक्षित जागा तुम्हाला दुसरी कुठेही मिळणार नाही. काय पट्ट्यानं मी काय सांगतोय ते? अरे माझ्यावर विश्वास ठेवा, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही घरात नुसतं पाऊल ठेवलं ना तुमचे नवरे स्वतःहून माफी मागतील. त्यांनाही आता कळून चुकलंय की संसारात तुम्ही असणं, तुम्ही किती महत्वाचं आहे ते. चला श्रम परिहार करून येऊ, दोन दोन पैक. हाच नको का रे? आज मला फक्त अदितीच्या आठवणींमध्ये वेळ घालवायचा का? आज तिचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आदिती, हॅपी बर्थडे टू यू. अदिती काय झालं अगं? मला वाटलं होत निदान आजच्या दिवशी तरी रितेशचा एखादा फोन येईल. अगं इतक्या वर्षात कितीतरी वेळा आम्ही भांडलो, रागावलो, पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तो माझ्याशी कधीच भांडला नव्हता. ग आपण आपल्या बायकांपासून वेगळे झालोय,
विसरलात का तुम्ही? शरीराने श्रेयस मला सांग, तू विसरू शकतोस किशोरीला? तिच्या आठवणी मनातन पुसू शकतोस? नाही, सुरुवातीला काही दिवस काहीच नाही वाटलं मला, पण आता जाणू दे की नाही कर्मत्रे तिच्याशिवाय. खरंच मलाही खात्री अदितीची पण माझ्यासारखीच अवस्था झाली असणार. श्रेयस पण माझ्याशी किती जरी भांडला ना तरी त्याच खूप प्रेम आहे ग माझ्यावर. त्या दिवशी मला असं वाटलं होतं की दारू बोलत असेल म्हणून त्यांची. 15 दिवसात सगळं विसरून वाटणीवर येतील असं वाटलं होत. मलाही असंच वाटलं होत, पण आता तर जवळजवळ 2 महिने होत आले. इतक्या लवकर आपल्याला कसे विसरू शकतात ग? नवरा बायको होत यार, म्हणजे ते भांडतात आपल्याशी दोघी, खूप भांडतात खरं आहे, पण त्यापेक्षा काही पटीनी प्रेम सुद्धा करतात आपल्यावर. म्हणूनच आपण त्यांना विसरू नाही शकत आणि त्यांच्याशिवाय राहू सुद्धा शकत नाही. मला सांग किशोरी, इतकी वर्ष त्यांनी जे आपल्यावर प्रेम केलं ते खरंच प्रेम होत का नुसतं प्रेमाचं नाटक होत? नाही ग, ते कसेही असले ना तरी इतके स्वार्थी नाही येत ग. कदाचित त्यांनाही आपल्यासारखाच प्रश्न पडला असेल की आपण होऊन त्यांच्याकडे कसं जायचं म्हणून. त्या दिवशी मोठ्या तावातावाने बोलत होतास, आम्हाला काही हाऊस नाहीये तुमच्या बरोबर राहायची. तेव्हा दारू बोलत होती, आता आता प्रेम बोलतंय. ऐको, किशोरी आई ग, किशोरी काय ग, काय होत आहे? अग, पोटात ना बारीक बारीक कळा येत आहेत ग, मला वाटतं आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. अरे बापरे, तू काळजी करू नकोस, मी पटकन टॅक्सी घेऊन आले. अग, एकटी कुठे जातेस एवढ्या रात्रीची टॅक्सी बघायला? त्यापेक्षा बिल्डिंगमध्ये कोणाची तरी मदत मिळते का बघ. नको ग, आपल्याला माहित नाही या बिल्डिंग मधली माणसं काय लायकीची आहेत. एक अनुभव ऑलरेडी घेतलाय मी. मी एक काम करते, मी वकील काकांना फोन करते आणि त्यांना सांगते तुमची गाडी घेऊन या म्हणून. हा हॅलो. हॅलो काका, मी किशोरी बोलते. किशोरी, एवढ्या रात्री
सगळं ठीक आहे ना? आदितीच्या पोटात कळा येत आहेत आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. काका इथे जवळपास कुठे टॅक्सी नाही मिळणार आम्हाला एवढ्या रात्री. तुम्ही प्लीज तुमची गाडी घेऊन या ना. हीच योग्य वेळ चौघांना एकत्र आणण्याची. हॅलो हॅलो, तुम्हाला ऐकू येते का? काय झालं किशोरी? नेमकी मी आजच गाडी सर्व्हिसिंगला टाकली. तू एक काम कर, रितेशला फोन कर. ही बातमी कळताच तो विमानाच्या वेगाने धावत येईल. मी पोहोचतो त्या हॉस्पिटलला, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. तडजोड कर, ही केस तुम्ही जिंकलीत म्हणून समजा. कॉंग्रॅट्स, मुलगी झाली तुम्हाला. आम्ही भेटू शकतो? हो, आताच तिला स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय, तुम्ही भेटू शकता. थँक्यू. या. कॉंग्रॅट्स. थँक्यू. कशी आहेस? एक मिनिट. खूप क्यूट आहे. I'm sorry. खरं तर माफी मी तुझी मागायला हवी. नाही किशोरी, माफी खर तर मी मागायला हवी तुझी. आय एम सॉरी. अरे बघा बघा बघा, बाळाला बघायला कोण कोण आले? बाळाची आजी आजोबा आले. थांबा, त्यांना सांगा आता आमचा त्यांच्याशी काही संबंध राहिलेला नाही. तुम्हाला राग येणं साहजिकच आहे, पण तुम्हाला तुमच्या आईबाबांच्या घरातून बाहेर काढायला मी सांगितलं. पण का? कारण तुम्हाला एकटं राहून जे काय अनुभव आले आणि अनुभवातून शहाणपण आलं ते तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या घरात आलं नसतं, आणि मग कदाचित तुम्ही पुन्हा कधी एकत्र आला नसता. म्हणून जे काय तुम्हाला रागवायचं असेल ते माझ्यावर रागवा. आई बाबा आम्हाला माफ करा. चला. या. अरे आता मनातील राग अहंकार बाजूला ठेवून जिथं पटणार नाही तिथं तडजोड करून संसार करा. मग तुम्ही म्हणाल लग्न म्हणजे विधात्याला पडलेलं एक सुरेख स्वप्न असतं. ओ हा सल्ला यांच्याबरोबर तुम्हाला पण आहे, वकील असून फुकटचा सल्ला देतोय. पटलं तर घ्या. आता मला सांगा लग्न लग्न म्हणजे काय असतं? लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या मनातल्या विचारांचं
तिच्या चेहऱ्यावरच प्रतिबिंब असतं. हां, पण तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यात पाणी तरळतं, तिला लागताच ठेस त्याचं मन कळवळतं. तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं, त्याने गजरा आणला तर नेमकं तिला फूल हवं असतं. त्याच्या बेफिकरीला तिच्या जाणीवांचं कोंदण असतं, तिच्या खर्चांना त्याच्याच खिशाचं आंदण असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं, तिच्या दुःखांना त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं. कधी समझोता तर कधी भांडण असतं, एकाने विस्कटलं तरी दुसऱ्याने सावरायचं असतं. प्रेमाचं ते बंधन आणि घराचं घरपण असतं. आणि म्हणूनच विधात्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न असतं. Click on the bell icon to get regular updates from Venus.